आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रोसेस ही शंभर टक्के ऑनलाईन असणार आहे पण त्याच्यात बरेच बारकावे आहेत जसं की एफ सी सेंटर म्हणजे नक्की काय असणार आहे ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे काय ई बी सी म्हणजे काय स्कॉलरशिप्स वेगवेगळ्या कोणत्या असतात या आणि यासारख्या बऱ्याच प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आहे के आय टीचे ॲडमिशन कोऑर्डिनेटर डॉक्टर महेश शिंदे सर गुड इव्हनिंग वन अँड ऑल ऑल द पॅरेंट्स स्टुडंट्स परत एकदा सर्वांचे खूप खूप आभार एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही इथे आला आहात तसेच परत एकदा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मला वाटतंय आत्तापर्यंत लक्षात आलं असेल सांगण्याचा उद्देश किंवा जे काही प्रेझेंटेशन झालं कॉलेजबद्दल असेल ट्रेनिंग प्लेसमेंटबद्दल असेल तर हाच आहे की कॉलेज त्याचं ब्रँड त्याच्यामध्ये असणारे ब्रांचेस त्याच्यामध्ये केल्या जाणाऱ्या वेगवेगळे प्रयत्न हे बघून आपण कॉलेज निवडावं पण त्याच्या अगोदर सगळ्यात जो बेसिक प्रश्न आहे की सर ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आणि त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत की ज्या आपण त्याची काळजी घेतली पाहिजे आणि बरेचसे आणखीन प्रश्न आहेत जे तुमचे मला वाटतं तुम्ही आता पेपरवरती लिहिले पण असतील पण त्यातल्या बऱ्याचशा प्रश्नांना तुम्हाला उत्तर या माझ्या प्रेझेंटेशनमधून मिळणार आहे तरी सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस म्हणजे काय त्याच्यामध्ये कोणकोणते स्टेप्स असतात गव्हर्मेंटकडून कोणकोणत्या स्कॉलरशिप्स असतात त्या कोणत्या कॉलेजला लागू होतात त्याचबरोबर कुठले कुठले डॉक्युमेंट्स जो महत्त्वाचा पार्ट आहे की एक डॉक्युमेंट जर नसेल तर मिळालेलं ॲडमिशन कॅन्सल होतं आणि असे चार चा, ते पाच केसेस दरवर्षी आमच्याकडे असतात म्हणजे कॅटेगरीमधून ॲडमिशन मिळतं कम्प्युटर सायन्सला मिळतं पण व्हॅलिडिटी शेवटच्या दिवसापर्यंत मिळाली नसल्यामुळे ते ॲडमिशन कॅन्सल होतं आणि हा काही रूल के आय टीचा किंवा कोणत्या एका कॉलेजचा नसतो तर हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा रूल आहे त्यामुळे आपण बघूयात प्रोसेस काय आहे आणि कशी असणार आहे आ, हे थोडंसं आउटलाईन आपण इलिजिबिलिटी काय असते बऱ्याच जणांचा परत तो प्रश्न आहे चाळीस टक्के पंचाळीस टक्के पी सी एम ग्रुप क्वालिफाय होत नाही आहे मग कोणते विषय धरायचे ते बघूयात त्याचबरोबर रिझर्वेशन कोणत्या कॅटेगरीला किती असते सीट मॅट्रिक्स म्हणजे काय आपण फक्त ऑप्शन फॉर्म भरत असताना डोळे झाकून फक्त बेस्ट कॉलेज आहे म्हणून ते टाकतो पण ऍक्च्युली आपल्यासाठी तिथे किती सीट्स असणार आहेत आणि मग त्या सीट्स कशा डिस्ट्रीब्युट केल्या जातात त्याच्यासाठी गव्हर्नमेंटचा जो रूल आहे तो काय आहे या गोष्टी आपण बघूयात त्याचबरोबर लागणारे डॉक्युमेंटेशन आणि स्पेसिफिकली जी प्रोसेस पंधरा तारखेपासून सुरू होणार आहे ती प्रोसेस कशी असणार आहे त्याच्यामध्ये शेड्यूल काय असेल टेंटेटिव अजून डिक्लेअर झालेलं नाही आहे कदाचित ते आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी डिक्लेअर होईल ते शेड्यूल आम्ही तुम्हाला देऊच प्लस तुमच्याकडे आम्ही जे ब्राऊसर दिलेलं आहे त्याच्याबरोबर एक सिंगल पेज पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये या प्रोसेसमधली माहिती सगळी आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे कॅप रजिस्ट्रेशन कसं करायचं कुठे करायचं त्याच्यासाठी कोणत्या गरजेच्या गोष्टी आहेत ऑप्शन फॉर्म भरताना आणखीन बऱ्याचशा पालकांचा विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो ते मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे कॅप राऊंड्स कसे होतात एक राऊंड दोन राऊंड तीन राऊंड त्या प्रत्येक राऊंडमध्ये काय काळजी घ्यायची आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ज्या प्रामुख्यानं गोष्टी आहेत ज्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तो आपण इथे बघणार आहोत आणि त्याच्याबरोबरच काही केस स्टडीज आहेत मागच्या वर्षी आमच्या लक्षात आलेल्या त्या केस स्टडीज मी तुमच्याशी शेअर करेन जेणेकरून त्या चुका तुमच्या बाबतीत होणार नाहीत आणि तुम्हाला एखादं चांगलं कॉलेज एखादी चांगली ब्रँच मिळेल आता जो सीई टीचा रिझल्ट आज सकाळी अकरा वाजता डिक्लेअर होणार होता तो आठ वाजताच डिक्लेअर झाला सगळ्या मुलांना खूप चांगले मार्क्स पडलेत थोडा फिजिक्स स्टफ होता मॅथेमॅटिक्स स्टफ होता असा फीडबॅक होता पण तो सगळ्यांना टफ गेल्यामुळे रिझल्ट चांगला आहे त्याचबरोबर तुम्ही जर ग्रीवन्सेस बघितले असतील तर ग्रीवन्सेसमध्ये सुद्धा जवळजवळ चौतीस प्रश्न असे होते पी सी एम आणि पी सी बीमध्ये मिळून की जे व्हॅलिड नव्हते त्याच्यामुळे साधारण मला वाटते बारा की चौदा मार्क्स बाय डिफॉल्ट सगळ्या मुलांना मिळालेले आहेत रॉग क्वेश्चन रॉंग आन्सर मोर दॅन टू आन्सर्स अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे ते मार्क्स मिळाल्यामुळे हा रिझल्ट परत सगळ्यांचा वरती गेला आहे जर कम्पॅरिझन दोन हजार बावीस आणि तेवीसचं फक्त आपण करूयात बावीसमध्ये जर तुम्ही बघितलात तर जे टी दिलेली मुलांची संख्या होती चार लाख सदुसष्ट हजार की जी यावर्षी पाच लाख एक्याण्णव हजार आहे रजिस्ट्रेशन हे सहा लाख तीस हजार झाले होते त्यापैकी पाच लाख एक्क्याण्णव हजार मुलांनी दिले आहे आणि पी सी एम जे इंजिनिअरिंगसाठी तुम्ही बघताय मागच्या वर्षी दोन लाख एकतीस हजार विद्यार्थी इथे होते जे आता दोन लाख सत्याहत्तर हजार म्हणजे जवळजवळ पस्तीस हजार विद्यार्थी एक्स्ट्रा आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ॲनालिसिस करून कॉलेज बघून ब्रँच बघून तुम्हाला ॲडमिशन करावं लागणार आहे आणि जर इंटेक बघितला आपण तर तो साधारण या रेंजमध्येच आहे दोन लाख आणि एक लाख नव्वद हजार ते दोन लाखामध्ये त्यामुळे बऱ्याचशा मुलांना ॲडमिशन मिळणार आहे पण थोडंसं ब्रँच आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागेल आणि जर कॉलेज चांगलं मिळत असेल तर देर इज नथिंग रॉंग इन कॉम्प्रोमाइझिंग विथ द ब्रँच आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि जर बघितलं चौदा मुलं असे आहेत पीसीएम मधले ज्यांना शंभर पर्सेंटाईलपेक्षा शंभर पर्सेंटाईल त्यांना मार्क्स मिळालेले आहेत मध्ये सुद्धा एवढीच मुलं आहेत ज्यांना शंभर पर्सेंटाईल मिळालेलं आहे आता सुरुवात करूया कॅन्डिडेट टाईप्स तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन फॉर कॅप आता तुम्ही एक गोष्ट केली होती सीईटी टीसाठी रजिस्ट्रेशन केलं त्याचा युजर डी पासवर्ड तुमच्याकडे आहे तो तसाच बाजूला ठेवायचा आहे तुमचं सीईटीचं टीचं स्कोर कार्ड डाउनलोड करण्यापुरतं त्याचा रोल आहे तुम्हाला आता सेंट्रलाइजड ॲडमिशन प्रोसेस याच्यासाठी रजिस्टर करावं लागेल आणि ते करत असताना तुम्हाला कॅन्डिडेट टाईप तुमचा कोणता आहे हा परत सगळ्यांचा प्रश्न असतोय आपण ही सुरुवात करूया कॅन्डिडेट टाईप्स काय असतात आणि ते डिस्कस करूयात परत अजून पुढे जायच्या अगोदर सांगतोय सगळ्या गोष्टी सगळ्यांना लगेच आज समजणार नाही आहेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जी विद्यार्थी किंवा पालक ही चूक करतात तीही की आपण स्वतःहून वाचण्यापेक्षा आपण दुसऱ्याने दिलेल्या माहितीवरती खूप डिपेंड राहतो म्हणजे जी ई टी सेलवरती डी टीच्या वेबसाईटवरती सगळी इन्फॉर्मेशन रिलीज होते तिथे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते ती इन्फॉर्मेशन आम्ही आमचे जे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत मला वाटतं ते तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती आहात त्याचबरोबर आमचे बिझनेस अकाउंट आहे त्याच्यावरून तुम्हाला येतात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू इतरांना इतरांशी डिस्कस करण्यापेक्षा तुम्ही फक्त एक अर्धा तास वेळ काढून त्या गोष्टी वाचा तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील आणि तुम्ही एक्सपर्ट म्हणून दुसऱ्यांना गाईड कराल आपण फक्त समजून घ्यायच्या अगोदर दुसऱ्याशी डिस्कस करतो चार जणांशी बोलतो आणि मग चार वेगवेगळे माहिती मिळते आणि कन्फ्युजन होत राहते त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः पहिला वाचा आणि मग आमच्याशी संपर्क साधा जे सेंट्रल ॲडमिशन कोऑर्डिनेटर्स आहेत जी टीम आहे ज्या कॉलेजला तुम्ही बघताय त्या कॉलेजेसशी तुम्ही संपर्क साधून त्या गोष्टी क्लिअर करू शकता आता तीन टाईप्स कॅन्डिडेचर हे सीई टीसाठी इंजिनिअरिंगसाठी असतात पहिलं म्हणजे महाराष्ट्र स्टेट त्याच्यामध्ये टाईप ए बी सी डी ई आहे ते पुढच्या स्लाईडवरती मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय त्याचबरोबर ऑल इंडिया कॅन्डिडेटर जे चे ऍडमिशन होतात सेकंड आणि तिसरं कॅन्डिडेटर येतं ते म्हणजे मायनॉरिटी कॅन्डिडेचर ज्याच्यामध्ये लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि रिलिजियस मायनॉरिटीचे कॅन्डिडेट येतात आता ह्या दोन गोष्टी ऑल इंडिया म्हणजे ऑदरदॅन महाराष्ट्रात समजतंय लिंग्विस्टिक आणि रिलिजियस मायनॉरिटी हे आपल्याला माहिती आहे थोडंसं टाईप ए बी सी डी ई याच्याबद्दल बोलूयात कारण मला वाटतं एक नव्वद टक्के नव्वद पंच्याण्णव टक्के पालक आहेत ते याच्यामध्ये येतात त्यातलेही जवळजवळ नव्वद टक्के पालक हे टाईप एमध्ये येतात तर थोडक्यामध्ये ते बघूया तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन आता रजिस्ट्रेशन करणार आहात पंधरा तारखेला ते सुरू होतं त्यावेळेस तुम्हाला पहिला प्रश्न असतो असेल हॅव यू अपिअर्ड फॉर सीई टी यस हॅव यू अपिअर्ड फॉर जे डब्लिस दोन्हीलाही येस करायचंय जेईला कितीही मार्क्स असू देत सीई टीला कितीही मार्क्स असू देत जेईला मला नव्वद मार्क्स आहेत सीई टीला साठ आहेत म्हणून सीईटी भरत नाही असं करू नका किंवा सीई टीला चौऱ्याण्णव पडलेत आणि जेईला सत्तर आहेत त्यामुळे मधून नाही करायचंय असं काही करू नका दोन्ही ऑप्शन सिलेक्ट करा त्याचं मी कारण पुढे सांगतो त्याच्यामध्ये परत तुम्हाला कँडिडेट टाईप सिलेक्ट करावं लागतो आणि हे पाच कँडिडेट टाईप येतात मला वाटतं जमलेल्यापैकी नव्वद टक्के तरी पालक नव्वद पंच्याण्णव टक्के याच्यामध्ये येतात तर काय आहे कॅन्डिडेट्स पासिंग एस एस सी अँड एच एस सी दहावी किंवा बारावी ही महाराष्ट्रातून झाली असली पाहिजे आणि त्या कॅन्डिडेटकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा महाराष्ट्रामध्ये बर्थ झालेलं बर्थ सर्टिफिकेट डोम जर बर्थ सर्टिफिकेट असेल त्याच्यावरती जर गाव जिल्हा तालुका मेन्शन असेल तर डोमिसाईल सर्टिफिकेटची सुद्धा गरज पडत नाही ओके मला वाटतं हे बऱ्यापैकी कॅन्डिडेट्स आहेत ते टाईप एमध्ये येतात आता डिप्लोमा झालेली मुलंसुद्धा इंजिनिअर करतात आणि बीएसची मुलं पण करतात त्यामुळे ते सी एच एस सी ऑब्लिक त्या गोष्टी आहेत टाइप बी काय आहे जे टाईप एमध्ये येत आहेत पण ए कॅन्डिडेट हु डज नॉट फॉल इन ए बट हु ऑर हुज फादर ऑर मदर इज द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे काही विद्यार्थी असतील की ज्यांचं डोमेसाइल महाराष्ट्राचं असेल किंवा त्यांच्या आईचं किंवा वडिलांचं डोमेसाईल हे महाराष्ट्रात ते महाराष्ट्रात राहत असतील पण त्यांचं दहावी बारावी कर्नाटकात झालं असेल राजस्थानमध्ये झालं असेल पंजाबमध्ये झालं असेल बाहेर झालं असेल नो प्रॉब्लम तुमच्यापैकी कोणाचंही डोमेसाईल जर असेल तर तुम्ही टाईप बीमध्ये आता तुम्हाला हा टाईप बी सिलेक्ट करावा लागेल सी काय आहे जे दोन्हीमध्ये बसत नाही आहेत ते बट हूज फादर और मदर इज एन एम्प्लॉई ऑफ द गवर्नमेंट ऑफ इंडिया और गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग अँड हू हॅज बीन पोस्टेड अँड रिपोर्टेड टू ड्युटी इन महाराष्ट्र म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंटचे जर ते एम्प्लॉय असतील आणि ते महाराष्ट्रामध्ये आता त्यांचं पोस्टिंग असेल तर या सगळ्यांसाठी व्यवस्था सर्टिफिकेट्स लागतात ते आपल्या मॅन्युअलमध्ये आहेत ते तुम्हाला आपण देऊयात तर ते इथे इलिजिबल होतात मग त्यांचं त्या मुलांचं दहावी बारावी कुठेही होऊ देत ते इथे इलिजिबल ते टाईप सीमध्ये येतात आणि टाईप डी जसं स्टेट गव्हर्नमेंट आहे तसंच महाराष्ट्र गव्हर्नमेंट हू डू नॉट फॉल डज नॉट फॉल इन ए बी सी डी बट हुज फादर ऑर मदर इज एन एम्प्लॉई ऑर रिटायर्ड एम्प्लॉई ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र अंडरटेकिंग जर असेल जरी रिटायर्ड असतील तरीच त्यांचे त्यांचं जर महाराष्ट्रामध्येच पोस्टिंग असेल किंवा बाहेर असेल तरी त्यांना ते टाईप डीमध्ये बसतात आणि टाईप ई जो महत्त्वाचा जसा टाईप ए आहे तसा मेजॉरिटी हे टाईप ईमध्ये येतात ज्याला आपण महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर असं म्हणतोय त्याच्यामध्ये येतात बघा कॅन्डिडेट्स पासिंग एस एस सी अँड ऑर दहावी किंवा बारावी एक्झामिनेशन्स फ्रॉम ए रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट लोकेटेड इन महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एरिया अँड हुज मदर टंग इज मराठी महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एरिया हा जो डिस्प्यूट आहे त्याच्यामध्ये आठशे पासष्ट गावं येतात त्यापैकी कुठल्या तरी एका गावामधून जर तुम्ही दहावी किंवा बारावी केलं असेल त्यापैकी कुठल्या एका गावामध्ये तुम्ही राहत असाल त्याला जीवन आणि जी टू असतो असतोय ते जर तुम्ही दिलं तर तुम्ही हो, इथे इलिजिबल टाईप ईमध्ये होता मग बऱ्याच वेळा इथे पालकांचा असा एक होतो की कर्नाटकामध्ये ते बॉर्डरमध्येच असतात पण ते सी बी एस एल असतात त्यामुळे त्यांचा मराठी हा विषय दहावी किंवा बारावीला नसतोय त्याच्यामुळे ते ई टी थ्रू इलिजिबल होत नाहीत त्यांना जेई थ्रूच इलिजिबल व्हावं आहे सो आय गेस हे टाईप जे पाच आहे ते तुम्हाला so, लक्षात आले तुम्ही सिलेक्ट करताना ते चूज करायचे आहेत आता दुसरी जी कंडिशन आहे ती मार्क्सची म्हणजे काय तर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट असला पाहिजे जे महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आहे थे त्यांच्यासाठी जी असणारी इलिजिबिलिटी पहिलं ते नॅशनल इंडियन नॅशनल असलं पाहिजे ती कॉमन आहे आणि तुमची ही पी सी एममध्ये असले पाहिजे पी सी बी ग्रुप असेल तर इंजिनिअरिंगला इलिजिबल नाही आहे इवन आमच्याकडे बायोटेक्नॉलॉजीला बायोटेक्नॉलॉजी एक कोर्स आहे ज्याच्यामध्ये आम्ही पी सी बीसाठी ॲडमिशन्स मिळावेत म्हणून गव्हर्नमेंटला वारंवार आम्ही रिक्वेस्ट करतो आहे पण अजूनही ते आलेलं नाही आहे त्यामुळे पी सी एम तुमचा ग्रुप असला पाहिजे आणि पी सी एम ग्रुप ठेवून तुम्हाला ओपनसाठी पंचेचाळीस टक्के बारावीचं बोलतोय आपण सीईटीचं टीचं नाही आहे बारावीमध्ये पी सी एमला फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सला पंचेचाळीस टक्के म्हणजेच एकशे चौतीसपेक्षा जास्त पंचेचाळीस टक्के म्हणजे एकशे पस्तीस होतात पण चौती एकशे चौतीस जरी असले तरी ते चव्वेचाळीस पॉईंट सहासष्ट होतात दे आर ऑल्सो इलिजिबल याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मार्क्स पाहिजेत आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल किंवा ई डब्ल्यू एस असेल किंवा पी डब्ल्यू डी असेल पर्सन विथ डिसॲबिलिटी या सगळ्यांना त्या ज्या आहेत ते एकशे एकोणीस मार्क्स म्हणजे चाळीस टक्के एकशे वीस असे मार्क्स पण एकशे एकोणीसी चालतात ही तुमची इलिजिबिलिटी कंडिशन आहे आता मला माहिती आहे बऱ्याचशा पालकांचं एक एकच एक एक एक्झाम्पल सांगतो जे डब्ल्यूला एकोणनव्वद मार्क्स पडलेला मुलगा आला होता ज्याचा पी सी एम ग्रुप क्वालिफाय नाही आहे म्हणजे बऱ्याच पालकांचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं बऱ्याचशा गोष्टी त्याला आहेत मग ट्युशन्स आहेत ॲकॅडमी आहेत एकावरती फोकस करा बारावीवरती गरज नाही आहे पण हा बेसिक गोष्ट विसरला असे बरेचसे कॅन्डिडेट्स आमच्या ॲडमिशन्स आलेले आहेत ज्यांना ई टीला चांगले मार्क्स पडतील पडलेले आहेत ज्यांना जेईला चांगले मार्क्स आहेत पण काटावरती बरोबर एकशे चौतीसच मार्क्स आहेत एक अगदी एक एकशे तेहतीस असलेलासुद्धा सुद्धा कॅन्डिडेट येऊन गेला आहे त्यामुळे ही इलिजिबिलिटी तुम्ही समजून घ्या आणि त्याच्याबरोबर काय आहे तुम्ही सीई टीला अपिअर असला पाहिजे आणि सीई टीला तुमचा नॉन झिरो स्कोर यायला पाहिजे जो आज रिझल्ट आला आहे नॉन झिरो म्हणजे अगदी तुम्हाला एक जरी मार्क असला तरी तुम्ही इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेससाठी इलिजिबल झाला कोणतं ब्रँच कोणतं कॉलेज ह्या पुढच्या गोष्टी आहेत आता परत प्रश्न आहे की ठीक आहे सर बी सी एम ग्रुप क्वालिफाय होत नसेल तर खूप छान एक त्याला अरेंजमेंट पण आहे तुमचे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचे मार्क्स घ्यायचे आहेत आणि केमिस्ट्रीच्या ऐवजी तुम्ही यापैकी कोणता जर तुमचा विषय असेल तर ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये कोणकोणते बघा बायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट्स इलेक्ट्रॉनिक्स वगैरे सगळे विषय कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मॅटिक्स प्रॅक्टिसेस ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग ग्राफिक्स बिझनेस स्टडीज आणि अशा बऱ्याचशा जे बिझनेस रिलेटेड जे विषय आहेत ते, ते तुम्ही ॲड करू शकता याच्यात ॲड होत नाहीत कोणते तर भाषा ज्या आहेत हिंदी मराठी इंग्लिश त्याचबरोबर जिओलॉजी जॉग्रॉफी हे विषय ॲड होत नाहीत जर तुम्हाला पी सी एमला एकशे चौतीसपेक्षा कमी एकशे एकोणीसपेक्षा कमी असतील तर केमिस्ट्री काढून यापैकी कुठला विषय असेल तर ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत आता बऱ्याच वेळेला इलेक्ट्रॉनिक्स किंवा आय टी हा दोनशे मार्कांचा विषय आहे ऑफकोर्स त्याला शंभरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि मग याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे आता हे झालं बेसिक ए किंवा पजेस डि पासड डिप्लोमा इन टेक्नॉलॉजी अँड ऑपटेन ॲटलीस्ट फोर्टी फाय पर्सेंट आणि फोर्टी पर्सेंट फॉर ई डब्ल्यू जर डिप्लोमा असेल तोही विद्यार्थी फर्स्ट इयरला घेऊ शकतो आहे आणि ऑल इंडिया कॅन्डिडेचर जे आहे हे महाराष्ट्र कॅन्डिडेचर ऑल इंडिया कॅन्डिडेचरमध्ये सगळ्या ज्या कंडिशन्स आहेत पी सी एम क्वालिफिकेशन वगैरे सगळ्या जर तुम्हाला ऑल इंडिया कोटामधून घ्यायचं असेल तर टीच्या ऐवजी तुमची जेई दिली असली पाहिजे आणि जेईला तुमचा नॉन झिरो स्कोअर असला पाहिजे आता थोडंसं अलोकेशन्स कसं होतं एलिजिबिलिटी झालं आता अलोकेशन्स कोणत्या कॉलेजेसला किती सीट्स असतात त्या कोणत्या असतात त्या कशा हे करायच्या या सगळ्या गोष्टी आपण इथं पुढच्या याच्यामध्ये बघूयात आता हे थोडंसं शॉर्टकट्स लक्षात ठेवा स्टेट लेवल एस एल होम युनिव्हर्सिटी एच यू अदर दॅन होम युनिव्हर्सिटी ओ एच यू पुढच्या याच्यात मी वापरणार आहे म्हणून या तुम्हाला आत्ता सांगतोय ऑल इंडिया महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आता जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत गव्हर्मेंट एडेड इन्स्टिट्यूट्स आहेत किंवा युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स आहेत आणि युनिव्हर्सिटी मॅनेजड इन्स्टिट्यूट्स या जे काही तुम्ही सरदार पटेल बघताय किंवा वी जे टी आय बघताय किंवा सी ओ पी बघताय किंवा डिपार्टमेंट जे आहेत किंवा आपलं बाटू आहे असे सगळे जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये जे थोडंसं कॅ डिस्ट्रीब्युशन आहे ते मी सांगतो आणि मग ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्सकडे येतो हे एवढं समजून सगळ्या गोष्टी कळायलाच पाहिजेत असं नाही पण आपल्याला एक आयडिया येते आणि ते का गरजेचं आहे मी तुम्हाला पुढे सांगतोय आता जर बघितलं हे गव्हर्मेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्स जे आहेत त्यातल्या ज्या आहेत त्या ऑटोनॉमस जर ती इन्स्टिट्यूट असेल तर शंभर टक्के सीट्स या कॅपमधूनच ई टीच्या मार्कांवरती भरल्या जातात त्यांना जेईचा कोटा नसतो त्यांना इन्स्टिट्यूट लेवल कोटा नसतो वालचंदला तेवढा आहे एक तीन का चार सीट्स आहेत अदरवाईज कुठल्याही कॉलेजला नाही आहे आणि मायनॉरिटी कोटाही त्याच्यामध्ये नसतोय जर, जर ते ॲफिलेटेड असतील जर ऑटोनॉमस नसतील नॉन ऑटोनॉमस असतील तर मग त्यातले सत्तर टक्के जे सीट्स आहेत त्यांच्या इन्टेकच्या त्या होम युनिव्हर्सिटी आणि तीस टक्के ह्या ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी आणि ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी काय आहे मी पुढच्या याच्यामध्ये अजून सांगतो आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी जी मुंबई आहे त्याचं थोडंसं वेगळं आहे सत्तर टक्के ह्या स्टेट लेवलला भरतात तीस टक्के ऑल इंडिया सीट्स अशा शंभर टक्के ते भरतात आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोनेरे आहे त्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के या स्टेट लेवलला ओपन सगळ्या भरल्या जातात आणि पंधरा टक्के ज्या आहेत त्या कोकण रिजनमधल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेड मायनॉरिटी कॉलेजेस जे आहेत त्या मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये जर तुम्ही बघितलात तर जवळजवळ मायनॉरिटीचा कोटा हा शेवटच्या कॉलममध्ये बघा पन्नास टक्के कोटा हा मायनॉरिटीसाठी राखीव आहे आणि मग राहिलेल्यामध्ये जर तुम्ही ऑटोनॉमस असाल तर पन्नास टक्के इक्वल त्याच्यामधलं परत पस्तीस टक्के पंधरा टक्के होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी इफ दे आर अफिलेटेड इन्स्टिट्यूट्स आणि जे सी ओ पी जे आपण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणतोय जे आता सीओ ई पी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी झालं आहे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के मागच्या वर्षीपासून झालं आहे अदरवाइज सी ओ पीलाही सगळ्या ह्या सीई टीमधूनच भरल्या जायच्या ऐंशी टक्के सीट्स ज्या आहेत त्या सीई टीमधून भरल्या जातात आणि वीस टक्के सीट्स या ऑल इंडिया म्हणजे जेई थ्रू भरल्या जातात आता थोडंसं जे अनएडेड प्रायव्हेट प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत जसं की आय टी आहे आणि बरेचसे आहेत जे अनएडेड आहेत प्रायव्हेट आहेत सेल्फ फायनान्स्ड आहेत तिथे डिस्ट्रीब्युशन कसं असतं आहे जर ती इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस असेल तर त्यातले पासष्ट टक्के सीट्स या सीई टीमधून भरल्या जातात पंधरा टक्के या जेईमधून भरल्या जातात आणि वीस टक्के सीट्स या इन्स्टिट्यूट लेवलला मॅनेजमेंट कोट्यासाठी राखीव असतात जर ती इन्स्टिट्यूट नॉन ऑटोनॉमस असेल तर फक्त जे पासष्ट टक्के त्यातलं पंचेचाळीस पॉईंट पाच होम युनिव्हर्सिटी एकोणीस पॉईंट पाच ऑदरदॅन होम युनिव्हर्सिटी खूप कॅल्क्युलेशन्स आहेत माहिती आहे पुढच्या स्लाईडवरती तुम्हाला दोनच एक्झाम्पलमध्ये मी ते समजून सांगणार आहे आणि जर मायनॉरिटी इन्स्टिट्यूट्स असतील प्रायव्हेट तर त्याचं बघा त्यांची मायनॉरिटी कोटा हा एकावन्न टक्केपेक्षा जास्त भरला असला पाहिजे वीस टक्के त्यांचा इन्स्टिट्यूट लेवल कोटा म्हणजे खूप कमी तीस टक्के सीट्स राहतात त्याच्यामध्ये सुद्धा परत स्टेट लेवल ऑदर दॅन स्टेट महाराष्ट्र आणि ऑदर दॅन महाराष्ट्र होम युनिव्हर्सिटी ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी असं डिस्ट्रीब्युशन असते आता एक्झाम्पल घेऊया की, की अनएडेड इन्स्टिट्यूट जे आहेत जसं के आय टी आहे पण ऑटॉनॉमस आहे त्यातलंच डिस्ट्रीब्युशन या सगळ्या कॅल्क्युलेशननुसार कसं होतंय ते एक एक्झाम्पल घेऊया की समजा आमच्याकडचा कोर्स आहे कॉम्प्युटर सायन्समधला डेटा सायन्स आहे किंवा सिव्हिल एन्व्हायरोमेंटल आहे ज्याचा इंटेक आमचा सिक्स्टी आहे सिक्स्टीच्या पटीमध्ये तुम्ही बघायचं आहे सिक्स्टी वन ट्वेंटी वन एटी असे फक्त कट ऑफ असे इंटेक वाढत जातो जे जा आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला डबल कराव्या लागतील सिक्स्टी इंटेक असेल तर त्यातला आपण बघितलं ऐंशी टक्के हे कॅप राऊंडसाठी रा, 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 रा राखीव असतात आणि वीस टक्के इन्स्टिट्यूट लेवलला ऐंशी टक्के म्हणजेच ते अठ्ठेचाळीस सीट्स या कॅप राऊंडसाठी असतात आणि ज्या बारा सीट्स आहेत त्या इन्स्टिट्यूट लेवलला मॅनेजमेंट कोट्यातून आपण भरू शकतो कॅप ज्या ज्या सीट्स आहेत अठ्ठेचाळीस त्यातल्या एकोणचाळीस सीट्स या सीई टीसाठी आहेत तुमच्या सीडच्या मार्कांवरती ते भरल्या जातात त्या स्टेट लेवल सीट्स आपण म्हणतो आणि त्यातल्या नऊ सीट्स या जेईसाठी राखीव असतात ओके त्या ऑल okay, इंडिया सीट्स असतात परत एकोणचाळीस सीट्समध्ये वीस या ओपनसाठी आणि एकोणीस ह्या रिझर्वेशनसाठी काही बाबतीत हे खूप बॅलन्स केलेलं असते कधी कधी ओपनसाठी एकोणीस सीट्स असतात आणि रिझर्वेशनसाठी वीस हा सगळा ओव्हरऑल इंटेक बघून हे डिस्ट्रीब्युशन केलेलं असते आणि जर जेई तुम्ही बघितलात तर या सगळ्या सीट्स ओपन असतात त्याच्यामध्ये कॅटेगरी रिझर्वेशन काही नसतं जे मेरिट आहे त्या मेरिटनुसार त्या नऊ पैकी सीट्स दिल्या जातात पण एखादा कॅटेगरीचा विद्यार्थी जर त्याला जेईमधून सीट मिळाली तरी त्याला ॲडमिशन मिळतं आणि कॅटेगरी बेनिफिट्स मात्र त्याला मिळतात त्यामुळे जेई आणि सीईटी वेगळं असं नाही आहे दोन्हीसाठी रजिस्ट्रेशन एकच असते प्रोसेस ही दोन्हीसाठी सायमल्टेनियसली चालते त्यामुळे जेईमधून मिळालं म्हणजे आपल्याला स्कॉलरशिप मिळत नाही असं नाही आहे okay. ओके आता परत ओपन वीस जरी आपण म्हटलं त्या ओपन सुद्धा ओपन फॉर ऑल म्हणजे असं नाही आहे की एकोणीस रिझर्वेशन आहे त्या एकोणीस रिझर्वेशनसाठी रिझर्व कॅटेगरीच्या मुलांसाठी आणि मग जे नॉन कॅटेगरीमधले आहेत त्यांच्यासाठी वीस ह्या पूर्ण असं नाही आहे ट्वेंटी आर ओपन वेअर कॅटेगरी स्टुडंट्स ऑल्सो मे एंटर ॲज पर देअर मेरिट त्यामुळे त्या वीस सीट्स आहेत हा सिक्स्टी इन्टेक त्याचबरोबर टी एफ डब्ल्यू एस जे ट्यूशन फी व्यवर स्कीम आहे त्याच्या तीन सीट्स असतात पाच टक्के आणि ईडब्ल्यू एस सीट्स ह्या ओव्हर अभाव आहेत सुपर न्युमरेरी सीट्स आहेत त्या दहा टक्के म्हणजे सहा सीट्स आणि मग जम्मू अँड काश्मीर आणि प्राईम मिनिस्टर स्पेशल स्कॉलरशिप स्कीम त्याच्यामध्ये नेणारे प्रत्येक ब्रँचला एक असा एकूण एकोणसत्तर सत्तरचा इंटेक हा पर ब्रँच पर इन्स्टिट्यूट कुठेही जावा तुम्ही एवढा इनटेक असतो आहे दुसरं बघूया आता सेकंड अनएडेड इन्स्टिट्यूट जी नॉन ऑटोनॉमस आहे किंवा कुठल्या तरी विद्यापीठाला अफिलेट आहे असे इन्स्टिट्यूटचं एक्झाम्पल बघूया तिथे साठ इनटेक अठ्ठेचाळीस बारा एकोणचाळीस ई टी नऊ ई इथंपर्यंत सगळं सेम आहे जे ऑटोनॉमसमध्ये एकोणचाळीसमधलं वीस आणि एकोणीस ओपन आणि रिझर्वेशन होतं तिथे दोन गोष्टी होतात त्यातला सत्तावीस सीट्स ह्या होम युनिव्हर्सिटीसाठी आणि बारा सीट्स ह्या ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी आता एक ते एक्झाम्पल सांगतो होम युनिव्हर्सिटी ऑदर होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय फॉर एक्झाम्पल तुमचं दहावी बारावी कोल्हापुरात झालं आहे आणि तुम्ही पुण्यामधल्या एका ॲफिलिएट इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेत आहे जसं पी सी सी ओ आहे तिथे जर तुम्ही गेलात तर तिथल्या सीट्स ह्या पुण्यामधल्या मुलांसाठी सत्तावीस असतील आणि तुमच्यासाठी म्हणजे कोल्हापुरातल्या मुलांसाठी त्या बारा सीट्स असतील तसेच एखादा मुलगा पुण्यामध्ये त्यानं दहावी बारावी केला आहे आणि तो कोल्हापूरमध्ये के आय टीमध्ये ॲडमिशन घेतोय तर त्याच्यासाठी के आय टीमध्ये नाही आहे कारण आपण ऑटॉनॉमस आहे आणि तिथे सगळ्या सीट्स या ओपन आहेत पण जे नॉन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे दुसरं एखादं तिथे घेत असेल तर तो ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये येईल त्याच्यासाठी या फक्त बारा सीट्स असतील त्या इन्स्टिट्यूटमध्ये कोल्हापूर डिस्ट्रिक्टमधल्या कोल्हापूर सांगली सातारा इथल्या डिस्ट्रिक्टमधल्या ज्या असतील त्या सीट्स होम युनिव्हर्सिटीमध्ये कन्सिडर होतील आणि मग त्याच्यामध्ये होम युनिव्हर्सिटीमध्ये परत फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन फिफ्टी पर्सेंट ओपन चौदा ओपनसाठी तेरा रिझर्वेशनसाठी आणि सहा आणि सहा एवढ्या मोठ्या म्हणजे एवढ्या लेवलला हे कॅल्क्युलेशन एवढ्या लेवलला हे डिस्ट्रीब्युशन चालतं बऱ्याच वेळेला एक मुलांचा गैरसमज असतोय की म्हणजे ठीक आहे तुमचा अनालिसिस असेल कदाचित की ज्या कॉलेजचा कट ऑफ जास्त चांगलं पण एक एक्झाम्पल सांगतो असे दोन तीन इन्स्टिट्यूट्स आहेत मी नाव घेत नाही की जे पुणे विद्यापीठाला आहेत त्यामुळे तिथे होम युनिव्हर्सिटी म्हणजे पुण्यामधल्या मुलांना जागा भरपूर आहेत आणि ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी म्हणजे कोल्हापूर वगैरे इकडच्या जा मुलांना जागा खूप कमी आहेत त्यामुळे त्यांचा कट ऑफ हा चौऱ्याण्णव पंच्याण्णव लागतो आणि कट ऑफ आपण बघतो आणि मग हे कॉलेज चांगलं आहे म्हणून ते मुलं तिकडे जातात तर असं नाही आहे त्यांचा जर होम युनिव्हर्सिटीचा तुम्ही कट ऑफ बघितला तर तो अगदी ऐंशी पंच्याहत्तरपर्यंत असतो आणि ऑदर होम युनिव्हर्सिटीचा मात्र चौऱ्याण्णव पंच्याण्णव त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघा ती इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस आहे का अफिलेट आहे अफिलेट असेल तर त्यांचा होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ बघा जर तुम्ही कट ऑफवर कॉलेजचं जर क्रेडेन्शियल ठरवत असाल तर आता गव्हर्नमेंट हे झाले ऑटोनॉमस आणि नॉन ऑटॉनॉमस प्रायवेट इन्स्टिट्यूट्स गव्हर्नमेंट ज्या सगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामधल्या सगळ्या सीट्स या सीईटी टीमधूनच भरल्या जातात जसं मी म्हटलं सी ओ पीला आता फक्त यावर्षी दिलेलं आहे तिथे जेईचा कोटा किंवा इन्स्टिट्यूट लेवलचा कोटा हा मॅक्सिमम नसतो आता थोडंसं हे रिझर्वेशन बघूयात थोडंसं माहिती आहे मला भरपूर पालकांना आणि विद्यार्थ्यांना टेन्शन येणार आहे की एवढ्या कमी सीट्स आणि आम्हाला मिळेल का तर असं घाबरू नका आपण फक्त साठ इंटेक आहे त्याचा अनालिसिस करतो आहे तुम्ही जर इंटेक बघितला तर तो एका ब्रँडचा पन्नास हजार इंटेक आणि इन्स्टिट्यूट्स बघितला तर सगळ्यांना ॲडमिशन मिळणार आहेत तर रिझर्वेशन हे सगळ्यांना माहिती आहे ॲज पर गव्हर्मेंट रूल्स वी हॅव दिस थर्टीन पर्सेंट फॉर एस सी सात टक्के एस टी एन टीसाठी तीन टक्के एन टी बी सी डी अडीच साडेतीन दोन आणि ओबीसीसाठी एकोणीस टक्के हे रिझर्वेशन पन्नास टक्के टोटल आणि राहिलेलं पन्नास टक्के सीट्स या ओपन असतात तर आता याच्यामध्ये रिझर्वेशन जे आहे जे काही सँक्शन इंटेक आहे आपला जो फोर्टी एट आहे ज्याच्यामधले एकोणचाळीस सीट लेतात मी के आय उदाहरण देऊनच जास्त सांगेन त्याच्यामध्ये सुद्धा रिझर्वेशन परत असतात त्यातलं पहिलं म्हणजे डिफेन्स कोटा मला वाटतं बरेच पालक आले असतील की जी जे डिफेन्स कोट्यामधून असतील त्याचं मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय हे रिझर्वेशन विद इन द सँक्शन इनटेक अबाउ नाही साठ मधलं जे इनटेक आहे त्याच्यामधलेच परत रिझर्वेशन हे केलं जातं डिफेन्ससाठी फाईव्ह पर्संट म्हणजे तीन अराउंड एक किंवा दोन तीन तिथे चुकून झालं एक किंवा दोन आ, सीट्स जर इंटेक एकशे वीस एकशे ऐंशी एक असेल तर तिथे तीन सीट्स असतात जे महाराष्ट्र कॅन्डिडेट्स पर कोर्स महाराष्ट्र कॅन्डिडेट्स पहिला महत्त्वाचा आहे द्या रिझर्ड फॉर डिफेन्स वन चिल्ड्रन ऑफ एक्स सर्व्हिस पर्सनल हू आर डोमेसाइल्ड इन महाराष्ट्र जर एक सर्व्हिसमन असतील तर ते डोमेसाईल महाराष्ट्रामध्ये असेल तर त्यांच्यासाठी ते रिझर्व्ह असेल त्याला डिफेन्स वन म्हणतोय आपण चिल्ड्रन ऑफ ॲक्टिव्ह सर्व्हिस पर्सनल हू आर डोमेसाईल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र जे सर्व्हिसमध्ये आहेत ते डिफेन्स टूमध्ये येतात आणि तिसरं आहे ॲक्टिव्ह सर्व्हिस पर्सनल हू आर ट्रान्सफर टू महाराष्ट्र स्टेट बट आर नॉट डोमेसाईल्ड इन महाराष्ट्र स्टेट और हू आर नॉट डोमेस इन महाराष्ट्र स्टेट बट देअर फॅमिलीज आर स्टेशन इन महाराष्ट्र म्हणजे ते महाराष्ट्राचे नसतील पण ते सर्विसमध्ये आहेत डिफेन्समध्ये आहेत त्यांची सर्व्हिस इकडे महाराष्ट्रामध्ये आहे किंवा इथे सर्व्हिस होती आणि ट्रान्सफर झाली पण त्यांची फॅमिली अजून महाराष्ट्रामध्ये राहते आहे ते सुद्धा त्यांनासुद्धा डिफेन्स थ्रीमध्ये मिळतं आहे याच्यासाठी लागणारे सगळे डॉक्युमेंट्स मॅन्युअलमध्ये शेवटच्या पा शेवटच्या भागामध्ये दिलेले असतात ते मॅन्युअली आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करू स्पेशली या प्रत्येकाला लागणारे जे कोणते सर्टिफिकेट्स आहेत तेही आम्ही एडिट करून तुमच्या त्या व्हॉट्सअप ग्रुप वरती शेअर करू फक्त एक लक्षात घ्यायचं आहे महत्वाची गोष्ट ह्या ज्या सीट्स आहेत त्या सँक्शन इनटेकमध्ये आहेत म्हणजे ज्या एकोणचाळीस सीईटीला आहेत त्या सीट्स या सीट्स अलॉट होणार आहेत आता जर डिफेन्सचा एखादा विद्यार्थी असेल तो डिफेन्स वन मध्ये बसतोय आणि तो ओबीसी मध्ये असेल तर ओबीसी कॅटेगरीमध्ये जे एकोणीस टक्के रिजर्वेशन आहे त्यातली डिफेन्सला एक सीट जाणार आहे त्या मुलाला डिफेन्समधून मिळेल आणि त्याला ओबीसीची स्कॉलरशिप सुद्धा मिळणार आहे जर तो मुलगा एस सीमध्ये असेल डिफेन्स डिफेन्समधून वेगळं मेरिट लागेल त्याला एस सीची स्कॉलरशिप मिळणार आहे त्यामुळे विद इन सँक्शन डिनटेक या सगळ्या सीट्स असतात एक कंबाइंड सिंगल मेरिट लिस्ट डिफेन्स वनसाठी एक आहे टू साठी एक आहे आणि थ्रीसाठी एक आहे असं नाही आहे सगळ्यांची एक मेरिट लिस्ट लागेल आणि जर एक सीट असेल तर जो टॉपर आहे त्याला ती मिळेल दोन सीट्स असतील तर पहिला दोनला मग ते डिफेन्स वन असू दे टू असू दे इट विल बी बेस्ड ऑन मेरिट त्यानंतर याच्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत मी म्हटलं ते प्रोवाईड करावेच लागतात ते असल्याशिवाय तुमचं रजिस्ट्रेशन होत नाही आणि जरी आपण रजिस्ट्रेशन केलं तर ते फॅसिलेटेशन सेंटरला बाहेर पडतात आणि मग ऐनवेळेस तुमची सीट टाईप चेंज होते आणि तुम्हाला कंप्लीट ओपनमधून ॲडमिशन घ्यावं लागतं त्यामुळे हे सगळे कॅन जे डॉ डौ, डॉक्युमेंट्स आहेत मी सांगणार आहे ते तुम्ही आत्तापासून तयारी केलं तर चालेल ह्या जे सीट्स हे रिझर्वेशन हे जे सिव्हिलियन स्टाफ आहेत की जे इंडियन डिफेन्समध्ये काम करतात त्यांच्यासाठी हे नाही आहेत दुसरं जे विदिन सँक्शन इंटेक आहे ते म्हणजे रिझर्वेशन फॉर पर्सन डिसॅबिलिटी डब्ल्यू डी त्यांच्यासाठी सुद्धा रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये परत फाईव्ह पर्सेंट जर एक एक सिक्स्टी इंटेक असेल तर वन वन ट्वेंटी असेल तर टू आणि वन एट असेल तर थ्री असे ढोबळमानाने मी मी सांगतोय मी तुम्हाला सीट मॅट्रिक्स दाखवणार आहे त्याचं त्याच्यासाठी ते पी डब्ल्यू डी विद्यार्थ्यांसाठी सीट्स रिझर्व असतात पण त्यांची मिनिमम डिसॅबिलिटी ही चाळीस पेक्षा जास्त असली पाहिजे त्याचे जे सहा कॅटेगरी आहेत त्याही दिलेल्या आहेत त्या मॅन्युअलमध्ये आपण ते, ते बघूयात ते सीट्स आर अवेलेबल फॉर महाराष्ट्र डोमेसाल कॅन्डिडेट ओनली आणि विदिन होम युनिव्हर्सिटी स्टेट लेवल सीट्स ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी त्या मुलांना ते मिळणार नाही आहेत आणि त्यांच्याकडे हे जे सर्टिफिकेट आहे एक परफॉर्म आहे त्यांच्यासाठी तो सर्टिफिकेट त्यांच्याकडे असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये क्लिअरली म्हटलं आहे ती जी डिसॅबिलिटी आहे ती चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे अँड दॅट डिसॅबिलिटी इज परमनंट इन नेचर बऱ्याच वेळेला तसे सर्टिफिकेट्स घेऊन येतात मुलं आणि त्यात मेंशन केलेलं असतं झेड डिसेबिलिटी इज फोर्टी टू पर्संट बट टेम्पररी इन नेचर जर टेम्पररी शब्द असाल तर आमचे हो ऑफिसी लोक ते घेणार नाहीत कारण ते ॲक्सेप्ट होत नाहीये तिथे तुमच्या सर्टिफिकेटवरती परमनंट इन नेचर हा शब्द असला पाहिजे तिसरा जो आहे ऑर्फन कॅन्डिडेटसाठी त्याच्यासाठी एक वन पर्सेंट टोटल इनटेकच्या वन पर्सेंट असते कधी एक काही कोर्सेस नाही काही कोर्सेसना झिरोसुद्धा तिथे सीट्स असते त्याच्यासाठी लागणारा पफॉर्म आहे तो तुम्हाला आणावा लागतो आणि ओव्हरऑल जर बघितलं याच्यामध्ये तर ज्या काय सँक्शन इंटेक्स आहेत त्याच्यासाठी ॲज पर द गव्हर्नमेंट रिझोल्युशन थर्टी सीट्स विल बी और शाल बी रिझर्वड इन रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीज फॉर वुमन म्हणजे ओपन असेल त्याच्यामधले तीस टक्के ओबीसी त्याच्यामधल्या तीस टक्के एस सी सुद्धा तीस टक्के एस सीला जर सहा जागा असतील तर तीस टक्के म्हणजे दोन जागा ह्या लेडीजसाठी रिझर्व असतील आणि याचा डिफेन्स पर्सनल डिसेबिलिटी आणि ऑर्फन याच्यामध्ये त्या होत नाही आहे आता ओव्हर अँड अबाउ जे सिक्स्टी इन्टेक्स सोडून जो वरचा आपण बघितला डब्ल्यू एस आणि टी एफ डब्ल्यू एस त्याचं काय आहे ते बघूयात ई डब्ल्यू एस कॅन्डिडेट्स साठ इन्टेक्स सोडून त्याच्यावरती हा इंटेक आहे तो ॲज पर द रूल टेन पर्सेंट ऑफ द सीट्स ऑफ सँक्शन इंटेक जर साठ इंटेक आहे तर त्याच्या टेन पर्सेंट म्हणजे सहा वीस असेल तर बारा आणि त्या पटीमध्ये सहा सीट्स ह्या डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन मुलांसाठी रिझर्व असतात त्या ओव्हर अँड अबाव आहेत आणि त्यांच्याकडे जे सर्टिफिकेट असणार आहे ई डब्ल्यू एसचं ते स्टेट गव्हर्नमेंटचं असलं स्ट पाहिजे ते सेंट्रल गव्हर्मेंटचं सर्टिफिकेट तिथे चालणार नाही आहे आणखी एक महत्त्वाचा भाग इथे बऱ्याच मुलगा मुलांना आणि पालकांना असं वाटतं की डब्ल्यू एस जर आपण टीक केलं तर आपल्याला ओपनमध्ये कन्सिडर होणार नाही असं नाही आहे तुमच्याकडं जर सर्टिफिकेट असेल तर ईडब्ल्यू एसचाही तुम्ही बेनिफिट घेऊ शकताय आणि ओपनचाही जर डब्ल्यू एसमधून तुमचं नाही बसलं तर ओपनसाठी तुम्ही कन्सिडर होता कारण ह्या साठ सोडून वरच्या सीट्स आहेत आणि आमचा आजपर्यंतचा तरी अनुभव असा आहे ओपनपेक्षा डब्ल्यू एसचे मेरिट हे एक किंवा दोन टक्क्यांनी जास्तच आहे कारण जा। सगळ्यांकडे ई डब्ल्यू सर्टिफिकेट झालेले आहेत आणि दॅट इज नॅचरल कारण या सीट्स सीट ह्या सीट ओव्हर अँड अभाव सांगशील नेनटेक आहेत पुढचा जो आहे ओव्हर अँड अबाव टी एफ डब्ल्यू एस हा बऱ्याचशा पालकांना माहिती नसतो आणि त्याच्याबद्दलचा एक गैरसमजही असतो आहे की टी एफ डब्ल्यू एसला जर टिक केलं आणि जर नाही मिळालं तर आपल्याला रेग्युलरमधून मिळणार नाही असं काही नाही आहे मी सांगतो ते काय आहे दिस इज ट्युशन फी वेवर स्कीम गव्हर्नमेंटनी अनाऊन्स केलेली आहे तेही परत ओव्हर अँड अबाव आहे साठ इंटेक नाही तर साठ प्लस सहा डब्ल्यू एस प्लस तीन टी एफ डब्ल्यू एस पाच टक्के आहेत तर तिथे काय आहे याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के ट्यूशन फीमध्ये तुम्हाला कन्सेशन मिळतं आहे म्हणजे फक्त त्याची कंडिशन आहे ती एक महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट तुम्ही असला पाहिजे आणि दुसरं एनी कॅटेगरी स्टुडंट कॅन अप्लाय हा महत्त्वाचा हा एक क्लॉज की जर तु तुमच्या पालकांचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे इन्कम सर्टिफिकेट तहसीलदारांचं एट लॅक बिलो जर असेल आणि तुम्ही मेरिटमधले विद्यार्थी असाल ज्यांना अगदी पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णवपर्यंत मार्क्स पडलेत आणि आठ लाखाच्या आतलं उत्पन्न असेल आणि तुम्ही ओबीसी किंवा ओपन कॅटेगरीमध्ये असाल कारण एस सी एस टी बघितलं तर ऑलरेडी फी ही कमीच असते ते सोडून जर तुम्ही बघितलं तर तुम्ही ती टी एफ डब्ल्यू सी सी तुम्ही अप्लाय करू शकता ओपनमधल्या मुलांना साठी हा खूप चांगला एक ऑप्शन आहे आणि सेपरेट याच्यासाठी असणारा चॉईस कोड हा सेपरेट असतो हे लक्षात घ्या बऱ्याच वेळा असं होतं की टीब्ल्यूएस मी केलं तर मला ओपनमधून कन्सिडर होणार नाही असं नाही आहे तुम्हाला जर मार्क्स असतील अगदी म्हणजे सत्तर ऐंशी जरी मार्क्स असतील तर तुम्ही टी एफ डब्ल्यू एस बिंदास्त टिक करा काही सांगू शकत नाही कधी कदाचित तिथूनही तुम्हाला एखादी सीट मिळेल आणि फीमध्ये कन्सेशन आपल्याला मिळू शकेल पण तुम्ही चॉईस कोड ज्यावेळेस भरता ऑप्शन फॉर्म भरता तिथे रेग्युलर कोड आणि टी एफ डब्ल्यू एसचा कोड थोडासा वेगळा असतो एकच एक्झाम्पल देतो आमचा मेकॅनिकलचा रे जो चॉईस कोड आहे तो बासष्ट सदुसष्ट एकसष्ट दोनशे दहा तोच जर तुम्ही टी एफ डब्ल्यू एसमधून टाकणार असाल तर तोच बासष्ट सदुसष्ट एकसष्ट दोनशे दहाच्या ऐवजी दोनशे अकरा म्हणजे रेग्युलरसाठी हे सगळीकडे सगळ्या ब्रँचेसना हा रेग्युलर कोड हा झिरोने एंड होईल आणि टी एफ डब्ल्यू एसचा वन आणि पुढे टी असेल हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही दोन्हीही टाकू शकता तुम्ही कॉम्प्युटर्स के आय टी कॉम्प्युटर सायन्स रेग्युलर के आय टी कॉम्प्युटर सायन्स टी एफ डब्ल्यू एस के आय टी डेटा सायन्स रेग्युलर के आय टी डेटा सायन्स टी एफ डब्ल्यू एस असे तुम्ही तीनशेपर्यंत ऑप्शन्स भरू शकता ते आपण पुढे बघूयात रेग्युलर आणि टी एफ डब्ल्यू एस चॉईस कोड तुम्ही देऊ शकता जसं मी म्हटलंय पण एक कंडिशन याला आहे जर तुम्हाला टी एफ डब्ल्यू एसमधून ॲडमिशन मिळालं तर तुम्हाला ब्रँड चेंज करता येत नाही तुम्हाला जी ब्रँच फर्स्ट इयरला मिळाली आहे तीच ब्रँच तुम्हाला शेवटपर्यंत घ्यावी लागते जर तुम्ही रेग्युलर याच्यातून आला तर ब्रँच चेंज हा एक ऑप्शन असतो त्याच्याही भरपूर कंडिशन्स वेगळ्या आहेत ब्रँच किंवा इन्स्टिट्यूट तुम्हाला चेंज करता येत नाही आहे एक एक्झाम्पल म्हणून देतो आहे के आय टीमध्ये जे टी एफ डब्ल्यू एसचे विद्यार्थी आहेत त्यांची फी ही जवळ अराऊंड पंधरा हजार आहे एकूण फी आमची आत्ता जस्ट आजच सर्क्युलर आले एक लाख चार हजार फी आहे आणि मागच्या वर्षी टी एफ डब्ल्यू एस अराऊंड चौदा पंधरा एक अजून एक दोन तीन हजार म्हणजे सोळा सतरा हजार रुपये टी एफ डब्ल्यू एसची फी असेल या मुलांसाठी मेरिटमधल्या त्याचबरोबर ह्या गव्हर्नमेंट स्कॉलरशिप सगळ्या कुठल्या कुठल्या असतात त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट ई बी सी ओबीसी व्ही जे एन टी ई डब्ल्यू एस एस सी ह्या कोणत्या स्कॉलरशिप्स आहे त्यांच्यासाठी कुठले तुम्हाला परफॉर्मा लागतात आणि काय कन्सेशन मिळतं आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी जास्त एक्सप्लेन करणार नाही तुमच्याबरोबर एक ब्रॉशर दिले ब्रॉशरमध्ये एक सिंगल पेज तुम्हाला आम्ही दिलेला आहे त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी आम्ही मेन्शन करून दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघा त्याचबरोबर पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती राजश्री शाहू छत्रपती शिक्षण शुल्क किंवा पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह निर्वाहत या सगळ्या स्कॉलरशिप्स त्या कॅटीमध्ये दिल्या जातात इव्हन सगळ्या स्कॉलरशिप्स या ज्या काही ए आय सी टी अप्रूवड इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे दिल्या जातात त्याची तुम्ही माहिती घ्या आणि त्या प्रत्येक स्कॉलरशिपसाठी तुम्ही तुमच्या तुमच्या एलिजिबिलिटीनुसार अप्लाय करा एकच फक्त विद्यार्थ्यांना पालकांना विनंती असेल ही स्कॉलरशिपसाठीची जी काही लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ती तुमच्याकडे असली पाहिजेत आणि हा स्कॉलरशिपचा फॉर्म हा विद्यार्थ्यांनी स्वतः भरावा लागतो त्याचा त्याच्यासाठी आमच्या ऑफिसमधले जे लोक आहेत ते सगळी तुम्हाला मदत करतात कधी भरायचा कसा भरायचा कुठे भरायचा ही सगळी माहिती तुम्हाला दिली जाते परंतु तो विद्यार्थ्यांनी स्वतः तो भरावा लागतो कारण त्याचा ओ ओटीपी रजिस्ट्रेशन या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतात आता थोडंसं बघूया जे मगाशी बघितलं अठ्ठेचाळीस बारा एकोणचाळीस त्याच्यामधलं आणि मेल फिमेल एस सी एस टी सीट मॅट्रिक्स आता हे सीट मॅट्रिक्स बघितलं की शंभर टक्के तुम्हाला वाटणार आहे केवढ्या कमी सीट्स आहेत तरी आपण अॅनालिसिस करून हे बघूयात एक एक्झाम्पल एक मी घेऊन दाखवते आमचं अकॅडमिक इयर एकवीस बावीसमधला जो डेटा सायन्स विषय ज्याला सिक्स्टी इंटेक आहेत त्याच्यामध्ये असणारे आमचा जो डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यावरती बोलूयात आता था था इंटेक जर सिक्स्टी इनटेक आहे आणि जर इथे बघितलं तर एस आय म्हणजे स्टेट सँक्शन इनटेक तो आहे सिक्स्टी त्यानंतर एम एस सीट्स म्हणजेच ज्या ई टीमधून येणाऱ्या सीट्स आहेत त्या एकोणचाळीस जसं आपण बघितलं आणि ऑल इंडिया सीट्स म्हणजे जेईसाठी असणाऱ्या नऊ सीट्स आणि इन्स्टिट्यूट लेवलला असणाऱ्या बारा सीट्स हे साठचं डिस्ट्रीब्युशन सा असं आहे आता या प्रत्येकामध्ये तुम्ही जर बघितलं पहिला कॉलम आहे बघा कॅटेगरी त्याच्यामध्ये ओपन एस सी एस टी व्ही जे डी टी एन टी या सगळ्या कॅटेगरी आणि खाली आहे जनरल आणि लेडीज जी फॉर जनरल एल फॉर लेडीज जी फॉर जेंट्स नव्हे इट इज जनरल इन विच लेडीज आर ऑल्सो इन्क्लुडेड ओके तर तिथे ओपनमध्ये बघा तुम्ही ओपनच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये जनरल आणि लेडीज जनरल या तेरा सीट्स आहेत आणि लेडीजसाठी पाच सीट्स राखीव आहेत म्हणजे एकूण अठरापैकी तेरा या जनरल आहेत आणि स्पेशली पाच या सीट्स ह्या लेडीजसाठी रिझर्व्ह केलेल्या आहेत आता जर त्याच्यामध्ये पहिल्या तेरामध्ये फक्त मुलंच येणार का असं नाही आहे जर मुलींचं मेरिट असेल तर त्या पहिल्या तेरामध्ये सुद्धा मुली येणार बिकॉज दे आर जनरल सीट्स पण पाच सीट्स ह्या फक्त मुलींसाठी त्यांचं मेरिट हे वेगळं लागेल म्हणून आम्ही कट ऑफ शेअर करताना जनरल वेगळा आणि लेडीज वेगळा शेअर करतोय तुम्ही एस सी बघितलं तर जनरल तीन लेडीजसाठी दोन एस टी परत दोन एक पुढच्या कॉलममध्ये व्ही जे आणि डी टी बघा जनरल एक आणि लेडीज एक परत एन टी बी सीमध्ये जनरल एक लेडीज शून्य परत एन टी डीमध्ये पण जनरल एक लेडीज शून्य म्हणजे जर एखादी मुलगी डी टी कॅटेगरी एन टी बी सी कॅटेगरीची असेल तर तिला जागा नाही आहे का डेटा सायन्सला असं नाही आहे जनरल म्हणजे ती परत लेडीज और जेंट्स तिचा जर मेरिट असेल तर ती जी एक सीट आहे त्या मुलीला सुद्धा मिळू शकते आणि मग पुढे ओबीसी पाच आणि दोन या टोटल सदतीस जर तुम्ही खाली बघितला तर पी डब्ल्यू डी या सगळ्यांमध्ये ऑल रिझर्व जी आहे ती ओपन एक सीट असणार आहे डब्ल्यू डी म्हणजे काय असं समजूया एक एस टीचा मुलगा आहे की जो जनरलमध्ये बसतोय पण त्याचं मेरिट कमी आहे जनरलमध्ये नाही बसत आहे पण त्याच्याकडे डब्ल्यू डी सर्टिफिकेट असेल तर ती सीट त्या एस टीच्या त्या मुलाला दिली जाईल जर एकच मुलगा तो असेल जर सगळ्या कॅटेगरीची असतील तर त्याच्यामध्ये परत मेरिट लागेल खाली बघितला डब्ल्यू डी कॉमन रिझर्व्ह सीट फॉर वन फॉर एनी कॅटेगरी ज्या कॅटेगरीचं मेरिट जास्त ज्या मुलाचं असेल ती सीट त्याला दिली जाते त्याचबरोबर डिफेन्सची पण सीट ती ओपन असते जसं मी मागा अशी म्हटलं कुठल्याही कॅटेगरीचा तो मुलगा असेल त्याच्याकडे जर डिफेन्स सर्टिफिकेट असेल तर त्या कॅटेगरीची सीट त्या मुलाला दिली जाते आणि ते बेनिफिट दिले जातात डिफेन्स कॉमन रिझर्व्ह सीट इज वन सदतीस अडतीस एकोणचाळीस इकॉनॉमिकली विकर सेक्शन सहा आणि आपल्या ज्या टी एफ डब्ल्यूच्या सीट्स आहेत त्या तीन हा सा सिक्स्टी आता इथे जर बघितलं तर ऑर्फन झिरो दिसते बघा या कोपऱ्यामध्ये ऑर्फन झिरो कारण हे डेटा सायन्सला नाही तर ए आय एम एलला ती सीट कदाचित आमच्या ब्रँचला ती अलॉट केली असेल तर हे जनरल सीट मॅट्रिक्स असतंय तुम्ही कुठल्याही कॉलेजवरती आणि हे सीट मॅट्रिक्स खूप इझिली तुम्हाला सीई टी डॉट ओआर जी या वेबसाईटवरती अवेलेबल असते तुम्ही ज्या वेबसाईटवरती मी दाखवणार आहे पुढे रजिस्ट्रेशन करणार आहात त्याच्यावरती हा सगळा डेटा अवेलेबल असतो मी फक्त एक वर्षाचं दाखवलं आहे एकवीस बावीस तुम्हाला तेवीसचं सगळं सीट मॅट्रिक्स डिस्ट्रीब्युशन तुम्हाला बघायला मिळेल थोडासा वेळ काढून तुम्हाला ते अॅनालिसिस करावं लागेल आता लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स फॉर कॅन्डिडेट्स जे विद्यार्थी आहेत या सगळ्या सगळ्या विद्यार्थ्यांना लागू असणाऱ्या या सगळ्या डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे बघा कॅप अलॉटमेंट सीट काय आहे आत्ता बघायला नको सांगतो मी एफ सी कन्फर्मेशन सीट ॲक्सेप्टन्स या गोष्टी सगळ्या बाजूला ठेव्यात तुम्हाला पंधरा तारखेला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स हे आहेत चार नंबरपासूनचे तुमच्याकडे सीई टीचं स्कोर कार्ड असलं पाहिजे जर जे जेई दिले असेल तर ते स्कोर स्कोर कार्ड असू द्यात दहावीचं मार्कशीट बारावीचं मार्कशीट सर्टिफिकेट्स लिव्हिंग सर्टिफिकेट डोमेसाईल किंवा बर्थ सर्टिफिकेट आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जर बर्थ सर्टिफिकेट असेल तर डोमेसाईलची गरज नाही आणि तुमच्या एल सीवरती लिव्हिंग सर्टि सर्टिफिकेटवरती नॅशनलिटी इंडियन जर मेन्शन केली असेल तर तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेटची गरज नाही आहे जर हे दोन्ही नसेल तर तुम्हाला डोमे सर्टिफिकेट ऑफ एज नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल हे एकत्रच मिळतं ते तुम्हाला काढावं लागेल हे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स परत तुम्हाला जे वन पेज दिलेलं आहे त्याच्यावरती ऑलरेडी आम्ही लिस्ट त्याच्यावरती दिली आहे कॅटेगरी वाईज दिलेली आहे ते तुम्ही बघू शकताय आता कॅटेगरी वाईज हे सगळ्या विद्यार्थ्यांना लागणारी जी लिस्ट चौदापर्यंत आहे पण आता कॅटेगरी जर बघितलं एस सी एस टी एक ते चौदा सगळे डॉक्युमेंट्स पाहिजेत त्याच्याबरोबर तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सगळ्या हे ज्या आहेत एस सी एस टी ओबीसी यांच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटीचा हा खूप प्रॉब्लेम येतो तुम्ही अप्लाय केलेलं असतं त्याचं टोकन असतं रजिस्ट्रेशन ऑप्शन फॉर्म फिलिंगपर्यंत टोकन चालतं पण तुम्हाला पहिल्या राऊंडला सीट अलॉट झाली आणि तुम्ही ज्यावेळेस रिपोर्टिंगला जाताय तोपर्यंत त्या लास्ट डेटपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी ही आणावीच लागते मागच्या वर्षी त्यांनी तिसऱ्या राऊंडपर्यंत एक्सटेंड केलं होतं पण यावर्षी ते करतील असं नाही आहे तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळालं आहे पहिल्या राऊंडचा जो लास्ट दिवस आहे रिपोर्टिंगचा तोपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटीची ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला आणून द्यावं लागेल अदरवाइज तुम्हाला कॅपमधून बाहेर पडावं लागेल विजे डी टी एन टी ओबीसी एसबीसी कास्ट सर्टिफिकेट म्हणजे ते चौदा डॉक्युमेंट्स कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी त्याचबरोबर तुम्हाला नॉन इयर सर्टिफिकेट लागेल आता ओबीसीचे बरेचसे पालक आहेत त्यांना नॉन इयर सर्टिफिकेट मिळत नाही कारण आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे पण असू देत तुम्ही ते नॉन इयर काढावंच लागतं कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला सीट ही ओबीसीची मिळते जरी बेनिफिट स्कॉलरशिप नाही मिळाला तरी त्यामुळे तुम्ही ओबीसी असेल किंवा त्यातलं असेल तुम्ही आ, 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 ते नॉन क्रिमिलियर जेवढं काय म्हणूया त्याला अमाऊंट मेन्शन होऊन येते तेवढं तुम्हाला काढावं लागेल डब्ल्यू एस ज्या सी कॅन्डिडेट्स आहेत त्यांना एक ते चौदा त्याच्याबरोबरच परफॉर्मा व्ही महाराष्ट्र स्ट्रेटचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल आणि ते व्हॅलिड फॉर ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर तेवीस आणि चोवीसला व्हॅलिड असणारं सर्टिफिकेट लागेल मागच्या वर्षीचे सर्टिफिकेट तिथे चालणार नाही टी एफ डब्ल्यू एस सगळे डॉक्युमेंट्स फक्त एकच ॲडिशनल डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे ॲन्युअल इन्कम ऑफ युअर पॅरेंट्स बिलो एट लॅक तुम्हाला टी एफ डब्ल्यूची स्कॉलरशिप मिळेल आणि जे डिफेन्स आहे त्यांच्यासाठी चौदा डॉक्युमेंट्स प्लस तुमचं फादर डोमेसाईल अँड नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हेही लागेल त्यांचं मॅन्डेटेरी आहे आणि त्याचबरोबर पफॉर्मा सी आणि डी किंवा ई हे पफॉर्मा परत आम्ही शेअर करतोय ते तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये आणून द्यावे लागतील परत महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर जे विद्यार्थी आहेत त्यांना बाकी सगळे डॉक्युमेंट्स त्याचबरोबर जीवन आणि जी टू जीवन म्हणजे डोमेसाईल इन द डिस्प्युटेड एरिया त्या आठशे पासष्ट खेड्यांपैकी गावांपैकी एकामध्ये मी राहतोय असं सर्टिफिकेट आणि दुसरं आहे तर पफॉर्मन्स जी टू मराठी सब्जेक्ट ॲट एच एस सी ऑर एस एस सी म्हणजे मॅन्युअलमध्ये इलिजिबिलिटीमध्ये म्हटलं आहे की ज्याची मदर टंग मराठी आहे असा एलिजिबल मग बरेचसे पालक येतात सर मी मराठी बोलतो आहे मला मराठी माझी मदर टंग आहे याच्यावरून तुम्ही आम्हाला ॲडमिशन द्या किंवा तसं सर्टिफिकेट देखील ते आणतात की यांची मदर टंग मराठी आहे ते चालत नाही तिथे आपल्याला दहावी किंवा बारावीला तुमचा मराठी विषय असणे हे मॅन्डेटरी आहे जर असेल तर ते, तर ते मुलं टाईप ई जे आपण बघितले तिकडे इलिजिबल होतात ते तुम्हाला आणून द्यावं लागेल जर फिजिकल हँडिकॅप्ट असेल तर त्यांचा परफॉर्मा एफ वन एफ टू मेडिकल सर्टिफिकेट ऑर्फन कॅन्डिडेट्ससाठी परफॉर्म यू आहे तो लागेल आणि जे ऑदर दॅन महाराष्ट्र आहेत ऑदर दॅन युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्स ओ एम एस कॅडिडेट्स त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट आणि पासिंग सर्टिफिकेट्स हे सगळे डॉक्युमेंट्स लागतील तुम्हाला जे इलिजिबल आहे तेवढेच डॉक्युमेंट्स तुम्ही बघायचे आहेत हे सगळे डॉक्युमेंटची लिस्ट कॅटेगरीवाईज तुमच्याकडे आम्ही शेअर केलेली आहे तुम्ही केव्हाही ते बघू शकताय आणि त्या सगळ्यांचे एक स्कॅन कॉपी करून एक फोल्डर तयार करा पीडीएफ किंवा इमेजमध्ये आणि त्या सगळ्यांचा कमीत कमी तीन सेट जेरॉक्स करून अटॅच करून तुम्हाला ठेवावे लागतील जेणेकरून तुमची प्रोसेस फास्ट होईल आता सीई टी थोडस टेन्टेटिव्ह शेड्यूल अजूनही मी अगदी सेशन सुरू होते तेव्हाही मी चेक करत होतो सीई टीच्या पोर्टलवरती आणि अजूनही शेड्यूल काही दिलेलं नाही आहे तर टेंटेटिव्ह हे आमचा जे अनुभव आहे त्याच्यावरून सांगतोय पंधरा तारखेला आपला रिझल्ट आज लागलाय पंधरा तारखेला तुमचं रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन सुरू होतंय ती डेट ऑलरेडी डिक्लेअर झालेली आहे त्यामुळे ते आता तेरा चौदा या ह्याच्यामध्ये तुम्ही बाकी काही न करता रजिस्ट्रेशन लाग रजिस्ट्रेशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स ते कुठं करायचं आहे कसं करायचं आहे या गोष्टींवरती विचार करायचा आहे आता हे रजिस्ट्रेशन तुम्ही सीई टी सेल डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती गेलात तिथे फक्त बघा रजिस्ट्रेशन फॉर कॅप तेवीस चोवीस दिसेल त्याच्यावरती क्लिक केला की बरोबर तुम्हाला ते कुठल्या वेबसाईटला नेते मी पुढे दाखवतोय फक्त एक याच्यामध्ये काळजी घ्यायची आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना कृपा करून नेट कॅफेमध्ये किंवा अशा प्रायव्हेट ठिकाणे करू नका जिथं कदाचित तुमचा डेटा हा सेव केला जाऊ शकतो आणि तो मिसयूज केला जाऊ शकतो शक्य असेल तर तुमच्या घरी स्वतः करा नसेल के आय टीवरती आम्ही ती फॅसिलिटी अवेलेबल करून दिली आहे तुम्ही के आय टीवरती या तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी मदत केली जाईल त्याचं काय आहे आणि कारण मी तुम्हाला पुढे सांगतो आहे पुढचा जो आहे तो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲट एफ सी कदाचित ते लास्ट वीक ऑफ जून होईल एफ सी म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर पण एक खाली न्यूज बघा तुम्ही सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटांनी दुपारी आज ज्यावेळेस मी रिझल्ट चेक करतो त्यावेळेस एक आलेली आहे की म एम एस टी सीई टी कॅब रजिस्ट्रेशन विल लॉन्च मोबाईल ॲप्लिकेशन फॉर द कॅप ऑन फिफ्टीन्थ जून कदाचित अजूनही अजून हे क्लिअर झालेलं नाही आहे की तसं होणार आहे की नाही पण आज इंडियन एक्सप्रेसवरती तरी ती परत न्यूज होती ऑलरेडी आम्ही आठ दिवस झालं सीई जी सीलच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत अजूनही त्यांचा डिसिजन झाला नाही आहे पॅटर्न हा असतो की तुम्ही सगळेजण फॅसिलिटेशन सेंटर जसं के आय टी आहे बरेचसे कॉलेज आहे तिथे जाता तिथे रजिस्ट्रेशन करता तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता तिथं तुम्हाला आर सी म्हणजे एफ सीचा शिक्का मिळतो आणि तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल होतं पण यावेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंट ट्राय करतंय की तुमचं फॅस रजिस्ट्रेशन जे आहे ते मोबाईल ॲपवरूनच होईल कदाचित त्याची अनाउन्समेंट पंधरा तारखेला होईल आणि जर तसं झालं त्याच्या सगळ्या डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचे व्हिडिओज पोहोचतील कसं करायचे ट्युटोरियल पोहोचेल आणि त्याच्यात अजून सिम्प्लिफाय करून आम्ही सगळ्या गोष्टी ह्या आमचे जे ग्रुप्स आहेत व्हॉट्सअपचे तीन ग्रुप्स त्याच्यावरती तुमच्याशी शे आम्ही शेअर करू अजून हे नवीन आहे अजून आम्हालाही क्लिअर नाही आहे की काय होतंय पण जर असंही ऐकायला मिळतंय की कदाचित ते ॲप सक्सेसफुल होणार नाही आहे किंवा जर ॲपवरती झालं तर व्हेरिफिकेशनसाठी मुलं कुठं जाणार आहेत तर व्हेरिफिकेशनसाठी परत त्यांना कॉलेजेसवरती यावं लागेल मग गव्हर्नमेंट कॉलेजेस ते करतील किंवा काही एजन्सी करतील किंवा ठराविक इन्स्टिट्यूट्सना ते व्हेरिफिकेशनसाठी देतील या सगळ्या गोष्टींचं क्लॅरिफिकेशन आपल्याला पंधरा तारखेला मिळेल त्याच्या अगोदर मिळालं की आम्ही तुमच्याशी शेअर करू त्या गोष्टी सगळ्या एक साधारण पंधरा जून नंतर एक आपण दोन एक दहा दिवस पकडूया सो अराउंड लास्ट वीक ऑफ जून तिथंपर्यंत त्या गोष्टी चालतील त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो मग तुमची जनरल मेरिट लिस्ट लागते फायनल मेरिट लिस्ट लागते या सगळ्या गोष्टी स्टेप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत बघा बावीस स्टेप्स तुमच्याकडे आहेत त्यात ऑप्शन फॉर्म कसा भरायचा सीट अलॉटमेंट होणे आणि रिपोर्ट पोर्टिंग करणे इन्स्टिट्यूट्सला कॅपराउंड वन टू थ्री हे साधारण जुलै आणि ऑगस्ट याच्यामध्ये साधारण मिड ऑफ जुलै किंवा फर्स्ट वीक ऑफ जुलै सुरू होईल आणि फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट कदाचित ते संपेल आणि असा आमचा अंदाज आहे की यावर्षी कॉलेजेस अगदी दोन तीन वर्षांच्या काय म्हणण्यात आला पिरियड नंतर वेळेवरती सुरू होतील ते कदाचित पंधरा ऑगस्ट किंवा एकवीस ऑगस्टला कॉलेजेस सुरू होतील जो रेग्युलर आपला प्री पॅन्डेमिक एरा जो होता जे मागचे दोन तीन वर्ष सप नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत कॉलेजेस सुरू होत होते ते कदाचित ऑगस्टपर्यंत चालू होतील हे शेड्यूल आल्या आल्या आम्ही तुमच्याशी शेअर करू आता तुम्ही कॅबसाठी रजिस्ट्रेशन करताय जो म्हटलं आता पंधरा तारखेला तुम्ही करणार आहात मी म्हटलं जसं काय काळजी घ्यायची पहिली गोष्ट सीई टी आणि जेईसाठी रजिस्ट्रेशन एकच असतं दोन्ही वेगळ्या गोष्टी नाही आहेत त्यामुळे तुम्हाला जसं म्हटलं हाव यू अपेड फॉर ई टी यस हाव यू अपेड फॉर जे डब्ल्यू यस जर दिले असेल तर दोन्हीकडे यस म्हणा वेगळा फॉर्म भरायची गरज नाही आहे यूज व्हॅलिड ऍक्टिव्ह मोबाईल नंबर अँड निमल आय डी तुम्हाला प्रत्येक गोष्ट जसं आपण बँकेचे व्यवहार करताना ओ टी पी येतोय तसा प्रत्येक गोष्ट तुम्ही करताना फॉर्म भरताना फॉर्म व्हॅलिडेट करताना ऑप्शन फॉर्म भरताना ऑप्शन फॉर्म व्हॅलिडेट करताना ॲडमिशन कन्फर्म करताना प्रत्येक वेळेस तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती ओ टी पी येणार आहे आणि तो ओ टी पी टाकल्याशिवाय पुढे जाता येत नाही त्याच्यामुळे जो विद्यार्थी तुम्ही नंबर देणार आहात शक्यतो तुमचा स्वतःचा द्या पालकांचा नका देऊ परत पालक कुठेतरी बिझी असतात ओ टी पी तिकडे जातो तो मिळत नाही तीन मिनटं झाले की परत रजिस्ट्रेशन करा अशा बऱ्याचशा गोष्टी होतात जर पालक बरोबर असतील तर ऑफकोर्स पालकांचा द्या बऱ्याच वेळा परत मग मोबाईल बंद पडतो मोबाईल हँग होतो सिम कार्ड बाद होतं त्यामुळे ईमेल आय डीवरती पण तो ओ टी पी जातो त्यामुळे तो ओ टी पी तो ईमेल आणि तो मोबाईल नंबर हा तुमचा ॲक्टिव्ह असावा ज्याला चांगली रेंज आहे ब ब त्याचा तो असावा आणि शक्यतो तो, तो मोबाईल नंबर तुम्ही चेंज करू नये बऱ्याच वेळेला असं होतं की एक तुमचा सिम कार्ड असतं आहे त्याला रजिस्ट्रेशन करता आठ दिवसांनी कुठल्या तरी एका टेलिकॉम कंपनीची ऑफर येते तुम्ही ते टाकून देता नवीन घेता तुमचे सगळे ओ टी पी त्या जुन्या नंबरला जातील आणि ते तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे एक दोन महिने जो तुमचा नंबर आहे जो ईमेल आय डी तो तुम्ही ठेवायचा आहे केअरफुली सिलेक्ट द कँडिडेट टाईप ए बी सी डी ई जे आपण मागाशी बघितलं आणि तुमची कॅटेगरी हे तुम्ही केअरफुली सिलेक्ट केलं पाहिजे सिलेक्ट टी एफ डब्ल्यू एस इफ ॲप्लिकेबल आणि जर तुमचं आठ लाखाच्या खालचं उत्पन्न असेल तुमचा स्कोर कितीही असू देत सिलेक्ट करा नो इश्यू काही प्रॉब्लेम नाही आहे असेल तर ते मिळेल नाही तर आपण काही त्याच्यात बघणार नाही आहोत त्यानंतर तुमचे एस एस सी एच एस सीचे मार्क्स त्याच्यामध्ये तुम्हाला एंटर करावे लागतात म्हणजे सी ई टी झालं जेई झालं तुमचं कॅन्डिडेट टाईप झालं की तुमचा दहावीचा सीट नंबर विचारेल मग तुमचे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स इंग्लिश हेचे मार्क्स विचारेल बारावीचं मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही सीट नंबर टाकलं की ते फेच करतं पण तुम्ही टॅली करावं लागेल कारण सांगतो हे खूप केअरफुली भरावे लागतात नंतर एक चार ते पाच तरी केसेस येतात सर माझं चुकून फिजिक्सला एकोणसाठ होते पण तिथे एकोणसत्तर झालेत किंवा एकोणपन्नास झालेत जर असं असेल तिथे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनं ज्यावेळेस जातात जा तुमच्या मार्कशीटमध्ये जर व्हेरिएशन निघालं तर क्वेरी निघू शकते तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं त्यामुळे केअरफुली भरायचं आहे नंबर वन नंबर टू हे केअरफुली का भरायचं आहे जर तुमचं सीई टीमध्ये तुम्ही आता रँकमध्ये आहेत समजा असं समजा एक नव्वद मार्क्स पडलेत नव्वद मार्क्स पडलेले दोन हजार विद्यार्थी आहेत आणि त्यातल्या दोनशे विद्यार्थ्यांनी के आय टीचा एकाच ब्रँचला अप्लाय केलं आहे तर कसं सेग्रीगेट करणार आहे तर पी सी एम ह्याचं पर्सेंटेज बघितलं जातं ते जर दोनशे मुलांचं काय म्हणूया आपण टॅली होत असेल किंवा क्रॅश क्लॅश होत असेल तर परत फिजिक्सचे फक्त मार्क्स बघितले जातात त्यातला जो टॉपर आहे त्याला पहिला दिलं जातं समजा फिजिक्सचेही हे झाले तर केमिस्ट्रीचे मार्क्स नंतर मॅथमॅटिक्सचे मार्क्स इथंपर्यंत जरी तो काय म्हणूया क्लॅश झाला मग तुमच्या बारावी पी सी एमचे पर्सेंटेज बघितले जातात तिथं जरी क्लॅश झाला तरी मग तुमचे बारावीचं ओव्हरऑल पर्सेंटेज बघितलं जातं तिथे क्लास झाला तरी परत आणखीन मग तुम्हाला जो एक्स्ट्रा विषय आहे त्याचे बघितले जातात आणि अगदी या दहाव्या स्टेजपर्यंत जात नाहीत पण काही केसेस जातात मग तिथे तुमचं अल्फाबेटिकली लावून त्या मुलांना मिळलं जातं पण जर फिजिक्स केमिस्ट्री मॅथचे मार्क्स एंटर करताना एक दोन मार्क्स एकीकडे झाले तर तो तुमचा तिथे त्यावेळेस मात्र तिथे अडचण येऊ शकते त्यामुळे हो तुम्हाला केअरफुली भरायचं आहे तुमचा आय कार्ड साईज फोटो सॉफ्ट कॉपीमध्ये शंभर बीपेक्षा कमी साईजमध्ये आत्ताच तयार ठेवा सिग्नेचर करून त्याची एक इमेज शंभर के बीपेक्षा खाली <coughs> कमी तुम्ही तयार ठेवा ह्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत बाकीचे डॉक्युमेंट जे आहेत तुमचं टाईपनुसार जे आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अपलोड करायच्या आहेत आणि तुम्ही रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला एक आय डी मिळेल रजिस्ट्रेशन आय डी आणि त्याचा पासवर्ड मिळेल पासवर्ड तुम्ही तो क्रिएट कराल तो जो रजिस्ट्रेशन आय डी आणि तो पासवर्ड आहे मी सांगतो तुमच्यापैकी सत्तर ऐंशी टक्के लोकांचा हा यूज आय डी युनिक असेल पण पासवर्ड हे तुमचं फर्स्ट नेम ॲट द रेट तुमची बर्थ इयर हा कॉमन पॅटर्न आहे नेट कॅफेमध्ये गेला तर हे तेच करतात तुमचं फर्स्ट नेम ॲट द रेट एकोणीसशे शहाऐंशी दोन हजार दोन दोन हजार पाच हा कॉमन आहे असे कमीत कमी तीन ते चार हजार अकाउंट्स हॅक केले जातात आणि ते मिसयूज केले जातात त्यामुळे तुमचा हा पासवर्ड हा युनिक ठेवा बाकी सगळे पासवर्ड दोन महिने विसरला तरी चालेल पण हा विसरू नका आणि हा वारंवार बदला आणि हा तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड कुणाशीही शेअर करू नका अगदी के आय टीकडे आलात माझ्याकडे आलात मी जरी मागितली तरी देऊ नका तुम्ही स्वतः सिस्टमवरती बसायचं आहे तुमचा युजर आय डी पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्ही स्वतः ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत स्वतः व्हॅलिडेट करायचं आहे बरेचसे कॉलेजेस आहेत नावं घेत नाही आहे मी जे तुमच्या घरी येत आहेत आता सध्या लॅपटॉप प्रिंटर सगळं घेऊन तुमच्या घरी येत आहेत रजिस्ट्रेशन करून देतो सांगतायत ते ऑप्शन फॉर्म भरतील प्रत्येकांना टार्गेट आहेत के आय टी इज नॉट मच वरीड अबाउट ॲडमिशन्स पण आजूबाजूचे कॉलेजेस त्यांना टार्गेट आहेत तिथल्या फॅकल्टींना टार्गेट आहेत दहा ॲडमिशन्स व्हायलाच पाहिजेत अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचतील तुमचे डॉक्युमेंट्स घेतील तुमचा युजर आय डी पासवर्ड मागतील मिसयूज केला नाही असं म्हणतील तुम्हाला के आय टी ठीक आहे पाहिजे वालचंद uh, पाहिजे सीओ पी पाहिजे, पाहिजे तेच टाकूया असं म्हणतील पण तुम्ही ऑप्शन फॉर्म ज्यावेळेस भरता फायनल जी प्रिंट येते त्याच्यावरती कॉलेजचं नाव नसतं त्याच्यावरती चॉईस कोड असतात आणि ते चॉईस कोड कळत नाहीत त्याच्यामुळे तो युजर डी पासवर्ड कृपा करून कोणालाही देऊ नका आणि त्याच्यासाठी लागणारी रजिस्ट्रेशन फी तुम्हाला पे करावी लागेल जर तुम तु, तुम्ही ऑलरेडी सीई टीसाठी फी पी प, पे केलेला आहात सहाशे आणि आठशे जर तुमची सेम कॅटेगरी असेल तर कदाचित तिथं एकही रुपये भरावा हो लागणार नाही आहे पण जर कॅटेगरी चेंज झाली असेल म्हणजे एस सी एस टीमधून केला होता पण डॉक्युमेंट नाही म्हणून आता ओपनमधून करताय तर कदाचित दोनशे रुपये तुम्हाला फक्त तिथे भरावे लागतील आणि आता हा हे काय आहे याच्यामध्ये कसं करायचं त्याच्यामध्ये एवढं सांगितलं तरी बरेचसे कन्फ्युजन होणार आहे त्यामुळे पंधरा तारखेला रजिस्ट्रेशन सुरू झाल्या झाल्या पंधरा किंवा सोळा तारखेला आम्ही एक तो लाईव्ह व्हिडिओ करणार आहोत एका ख म्हणजे ॲक्च्युअल विद्यार्थ्याचा आम्ही रजिस्ट्रेशन करू ते रेकॉर्ड करू स्टेप बाय स्टेप आणि ते यूट्यूबवरती अपलोड करून आमचा यूट्यूब चॅनल आहे के आय टीचं ऑफिशियल के आय टी के त्याच्यावरती अपलोड करू आणि ती लिंक आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती टाकू ते तेवढं बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही स्वतः घरी करू शकताय किंवा के आय येऊन करू शकताय आता रजिस्ट्रेशन करायचं आहे कुठं तीन वेबसाईट्सवरून तुम्हाला जायचं आहे तिन्ही मी सांगतोय पण जी फायनल आहे तेवढी जरी लक्षात ठेवली सुद्धा तरी सुद्धा चालेल फर्स्ट सीई टी सेल डॉट महा सीई टी डॉट वर जी जी सध्या लाईव्ह आहे आणि जो एरो दिसतोय तिथे क्लिक हिअर फॉर कॅप रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर बावीस तेवीस आहे तिथं आता तेवीस चोवीस येईल पंधरा तारखेला कदाचित सकाळी पण किंवा चौदा तारखेला सुद्धा त्या गोष्टी क्लिअर होतील जेणेकरून पंधरा तारखेला तुम्ही करू शकाल तिथे क्लिक केला की तुम्ही जाताय सीईटी सेल डॉट महा सीईटी कॅप लँडिंग पेज दोन हजार तेवीस हे असं असेल त्याच्यावरती परत तुम्हाला इथे यू जी प्रोग्राममध्ये बीटेक आणि बीईला क्लिक करायचं आहे पण एवढ्या गोष्टी करत बसण्यापेक्षा तुम्ही ही जरी एक वेबसाईट जरी लक्षात ठेवली किंवा लिहून घेतली तरीसुद्धा बास आहे सिम्पल आहे एफ ई दोन हजार तेवीस डॉट महा टी डॉट ओ आर जी एवढं टाकलं तो पुढचा पार्ट येतो स्टॅटिक पेज होम पेज या सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत काय आहे ते एफ ई दॅट इज फर्स्ट इयर इंजिनिअरिंग दोन हजार तेवीस डॉट महा डॉट ओ आर हे टाकलं की हे पोर्टल तयार होईल असं तुम्हाला दिसेल तिथे न्यू रजिस्ट्रेशन ऑलरेडी रजिस्टर्ड असं दिसेल न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला क्लिक करून ज्या स्टेप्स मागाशी सांगितल्या तुम्हाला करायच्या आहेत आता ऑप्शन फॉर्म ठीक आहे तुम्ही रजिस्ट्रेशन केला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल सीट मॅट्रिक्स सेल आता तुमची पुढची स्टेप असणार आहे की ऑप्शन फॉर्म भरायचे सर आता कुठलं कॉलेज कुठली ब्रँच त्याच्यासाठी एक दोन गोष्टी मी महत्त्वाच्या त्या सांगतो नंबर वन एक तीन वेज आहेत तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता एक आहे ब्रँच स्पेसिफिक दुसरं आहे कॉलेज स्पेसिफिक आणि तिसरा आहे मिक्स्ड म्हणजे काय थोडक्यात बघूया असं समजूया कॉलेज तीन कॉलेजेस आहेत कॉलेज ए बी आणि सी ब्रँच स्पेसिफिक म्हणजे काय तुम्ही ठरवताय की मला कॉम्प्युटर सायन्सलाच ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा मेकॅनिकललाच ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा मला ए आय एम एल यालाच ॲडमिशन करायचं आहे मग ते कोणत्याही कॉलेजमध्ये दे मिळू देत ओके okay, हे झालं ब्रँड स्पेसिफिक आणि बरीचशी मुलं डोळे झाकून हे स्टेप फॉलो करतात याच्यामध्ये खूप धोका आहे तो मी सांगतो कारण अशी बरीचशी मुलं आहेत की कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटर सायन्स करून जे कॉलेज माहिती नाही आहे तेसुद्धा टाकतात पहिल्या राऊंडला त्यांना ते कॉलेज मिळतं आणि मग नंतर येतात नाही सर आम्हाला तिकडं गव्हर्नमेंट कॉलेज जळगाव इकडच्या कॉलेजसुद्धा टाकतात मिळतं पण परत येतात नाही सर आम्हाला तिकडं जायचंच नाही आहे आम्हाला के आय टीमधला आता इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मिळालं तरी चालेल पण पहिल्या राऊंडला जवळजवळ आमचं तरी नव्वद पंच्याण्णव टक्के अलॉटमेंट झालेलं असतं म्हणजे त्या सीट्स बुक होतात दुसऱ्या राऊंडला तिसऱ्या राऊंडला आमचं मेरिट हे पहिल्यापेक्षा जास्त लागतं त्यामुळे भरत असताना विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे खरंच तुम्ही ब्रँड स्पेसिफिक जाणार आहात का सी एस सी ठीक आहे कुठल्याही कॉलेजला मिळू देत मी सी एस सीमध्ये करणार मग त्या कॉलेजमध्ये फॅकल्टीज असू देत नसू देत तिथे लॅब्स असू देत नसू देत तिथे प्लेसमेंट्स असू देत नसू देत मला कॉम्प्युटर सायन्स करायचं आहे जर असं तुमचं धाडस असेल यू कॅन चूज दिस असं नाही आहे की ते तसंच आहे तुम्ही बऱ्याचशे चांगले सुद्धा असे चूज करू शकताय दुसरा जो आहे तो कॉलेज स्पेसिफिक म्हणजे काय ब्रँच कुठली मिळो जसं आमच्या डायरेक्टर सरांनी सांगितलं युआ यु यू ऑल आर हॅव्हिंग ग्रेट ऑपॉर्च्युनिटीज इन ऑल द ब्रँचेस फक्त तुम्ही पहिला टॉप ट्वेंटीमध्ये असला पाहिजे आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर सरांनी पण जे सांगितलं की तुम्ही जर विद्यार्थ्यांची कष्ट करायची तयारी असेल आणि तुम्ही पहिला वीस पंचवीस टक्क्यांमध्ये असाल हंड्रेड पर्सेंट तुमचं प्लेसमेंट होणार आहे मग आपण कॉलेज स्पेसिफिक जाऊया म्हणजे काय एक कॉलेज आहे जे वेल रेप्युटेड आहे जे ऑटोनॉमस आहे जिथं चांगलं कल्चर आहे जिथले प्लेसमेंट्स खूप चांगले आहेत मग ठीक आहे मला कम्प्युटर सायन्स नाही मिळालं तर मी डेटा सायन्स करेन नसेल तर मी ए आय एम एलला जाईन किंवा मी सी एस बी एस जो नवीन कोर्स आहे तो त्याच्याही खाली जाऊन इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल किंवा ॲटलिस्ट मला के आय टीसारखं सारखं चांगलं कॉलेज मिळू दे म्हणून सगळ्या सात ब्रँचेस मी टाकेन आणि त्याच्यानंतर मी दुसरं कॉलेज सिलेक्ट करेन जे के आय टी नंतर ज्याचा विचार करतोय त्याचे सगळ्या ब्रँचेस टाकेन दॅट इज कॉल्ड ॲज कॉलेज uh, स्पेसिफिक मग ते तुम्ही जसं म्हणतात मी विचारतो नेहमी कमिन्सला मिळालं मुलींना कुठल्याही मागच्या वर्षीची मुलगी सत्त्याण्णव पर्सेंट राहील तिने कमिन्सला मेकॅनिकलला ॲडमिशन घेतलं बिकॉज कॉलेज रेप्युटेशन सी ओ पी कुठलीही ब्रँच देत तुम्ही घेणार आहात वालचन परत तसंच आहे तसंच के आय टीचं आहे कुठलीही ब्रँच मिळू देत के आय टीमध्ये मुलं येतात आणि त्यांना ते ॲडमिशन मिळते आणि जो तिसरा आहे तो मिक्स्ड म्हणजे मग असं असतं की बऱ्याच वेळेला एका कॉलेजची एक ब्रँच आणि दुसऱ्या कॉलेजची ती ब्रँच मिळणार नाही आहे ना पण ॲटलीस्ट त्याच्या जी दुसरी आहे ती ती, ती ब्रँच म्हणजे के आय टीचं सी के के आय टीचं दुसरं आहे का सी ओ पीचं सी एसी टाकतोय आपण ते जर नाही मिळालं तर ॲटलीस्ट के आय टीचं ई टी सी मिळू देत किंवा के आय टीचं सी एसी नाही मिळत आहे सीओ पीचं ई टी सी मिळू शकेल वालचनची मेकॅनिकल मिळू शकेल तुमच्या स्कोरनुसार असे आपण मिक्स्ड वेनीसुद्धा टाकू शकतोय हे तुमच्यावरती डिपेंड आहे याच्यामध्ये तुम्ही विचार करून करायचा आहे परत हा ऑप्शन कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरताना काय काय काळजी घ्यायची आहे त्याच्या स्टेप्स काय आहेत त्याचे स्क्रीनशॉट्स मी इथे घेऊन सगळं दाखवणार होतो पण त्याचा उपयोग होणार नाही आहे पहिला रजिस्ट्रेशन आहे आणि हा नेक्स्ट स्टेप आहे त्याच्यामुळे परत आपण कनेक्टेड असू युट्यूबवरती मी तो व्हिडिओ करून तुमच्याशी शेअर करेन ऑलरेडी तो व्हिडिओ एक ऑलरेडी अवेलेबल आहे तुम्ही मागच्या वर्षी आमच्या के आय टी ऑफिशियल के आय टी जो आहे त्याच्यावरती गेलात तर ॲडमिशन्स बावीस तेवीस चोवीसमध्ये गेलात तरी ते मागच्या वर्षीचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील परत त्या यावर्षी करून मी टाकणार आहे आता शेवटचा पार्ट कॅप अलॉटमेंट म्हणजे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता ते कसे भरायचे आणि त्याच्या पुढे काय स्टेप्स असतात आणि त्या गोष्टी कशा करायच्यात तर ऑप्शन फॉर्म फॉर for कॅप राऊंड वन तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही हे फॉर्म भरायचं आहे किती ऑप्शन्स आपण भरू शकतो तर तीनशे ऑप्शन्स आपण भरू शकतो तीनशे कॉलेजेस नव्हे तीनशे ऑप्शन्स म्हणजे के आय टी जर तुम्ही घेतला आणि त्याच्या दहा ब्रँचेस टाकल्या तर ते दहा ऑप्शन झाले ओके तीनशे ऑप्शन्स तुम्ही टाकता मग पुढे अलॉटमेंट कशी होती जर तुम्ही पहिला ऑप्शन जो टाकला आहे तो जर अलॉट झाला तर तुम्हाला कंपल्सरी ती सीट घ्यावी लागते त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं ते ऑटो फ्रीज होते तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यावंच लागतं तुम्ही दुसऱ्या राऊंड किंवा तिसऱ्या राऊंडसाठी एलिजिबल होत नाही आणि जर तुम्ही रिपोर्ट नाही केलं तर तुम्ही कॅपमधून बाहेर जाता तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलमधून ॲडमिशन घ्यावं लागतं ओके त्यामुळे काय करायचं आहे पहिला ऑप्शन जो आहे तो असाच टाकायचा म्हणजे तुमचं जर कॉलेज फिक्स झालं असेल तर नक्की तो कॉ पहिला ऑप्शन टाका पण जर कॉलेज फिक्स झालं नसेल तुम्ही तीन चार पाच सहा कॉलेजमध्ये मिळून ट्राय करत असाल तर पहिला ऑप्शन असाच टाका जो आपल्याला मिळणार नाही आहे फॉर एक्झाम्पल सगळ्यांनी सरदार पटेल किंवा व्ही जे टी आय किंवा सी ओ पी पुणे टाकून द्यायचं मार्क्स किती पण असू देत पहिलं ऑप्शन सी ओ पी कारण तो मिळणार नाही माहिती आहे पण तो मॅन्डेटरी नसेल दुसऱ्यापासून पुढचे जर मिळाले तर आपल्याला चान्स आहेत जर पहिलं ऑप्शन नाहीये पण दुसऱ्यापासून तुम्ही दिलेला तीनशे ऑप्शनपर्यंत जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही विचार करायचा आहे की मला पाहिजे ते कॉलेज आणि मला पाहिजे ते ब्रांच मिळाली का जर ती मिळाली असेल तर जास्त कन्फ्युजन न करता तुम्ही जायचं आहे आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये ती सीट ॲक्सेप्ट करायची आहे फ्रीज करायची आहे त्याच्यासाठी लागणारे एक हजार रुपये असते ती डिटेलच असते तुम्ही भरायची ती सगळी सोय आपण के आय टीमध्ये करतो आहे तुम्ही भरायचं आहे आणि त्या इन्स्टिट्यूटला जाऊन ॲडमिशन तुमचं फिक्स करायचं आहे जर तुम्हाला वाटतं आहे की नाही बाबा मला तीन चार नंबरचा ऑप्शन मिळाला आहे पण मला अजून त्याच्यापेक्षा बेस्ट मिळतो आहे का हे बघायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करणार तुम्ही त्याच्यासाठी सीट ॲक्सेप्ट करायचं आहे ते एक हजार रुपये भरायचे आहेत आणि जी तुम्हाला सीट मिळाली आहे ती तुमच्यासाठी रिझर्व राहते ती सीट राहून तुम्ही दुसऱ्या राऊंडला परत त्याच्यापेक्षा बेटर सीटसाठी अप्लाय ट्राय करू शकता तुम्ही कॅप राऊंड दोनला जाऊ शकता आणि तिथे परत ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता दुसऱ्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरत असताना खूप काळजी घ्यायची आहे असे कमीत कमी दहा ते पंधरा तरी केसेस आमच्याकडे येतात सर पहिल्या राऊंडला मला के आय टीचं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मिळालं होतं पण दुसऱ्या राऊंडसाठी मी कॉम्प्युटर सायन्ससाठी ट्राय केलं आणि वाय झेड कॉलेजचं कॉम्प्युटर सायन्स मला दुसऱ्या राऊंडला मिळालं आहे पण मला ते घ्यायचं नाही मला के आय टीचं एन डी सीच घ्यायचं आहे असं नाही होत त्यामुळे दुसऱ्या राऊंडला तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन भरत असता त्यावेळेस तुम्ही असेच ऑप्शन टाकायचे जे खरोखर तुम्हाला पहिला मिळालेल्या ऑप्शनपेक्षा बेटर आहेत नाहीतर तसे म्हणजे जस्ट काही मुलं दुसऱ्या राऊंडला भरायचं म्हणून भरतात आणि ह्या गोष्टी परत होतात तुम्ही असं समजूया तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी एक पन्नास ऑप्शन परत भरले ते पन्नास ऑप्शन्स तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळालेल्या ऑप्शनपेक्षा ब्रँचपेक्षा कॉलेजपेक्षा दी बेस्टच असले पाहिजेत आणि त्या पन्नासपैकी कुठलंही मिळालं तरी तुमची घ्यायची तयारी पाहिजे बाय डिफॉल्ट तुमचा एक्काव एक्कावन्नावा जो ऑप्शन आहे तो पहिल्या राऊंडला मिळालेला राहतो तो भरायची गरज नसते इज दॅट क्लिअर तुम्हाला जे पहिल्या राऊंडला मिळालं आहे ते परत आहे असं तुमचे जे तुम्ही दहा टाकले तर अकरावा ऑप्शन बाय डिफॉल्ट राहतो मग सेकंड राऊंडला काय चेक केलं जातं ते जे दहावरचे ऑप्शन आहे त्यातलं मिळतंय का मिळालं तर पहिल्या राऊंडचं निघून जाईल नाही मिळालं तर पहिल्या राऊंडला मिळालेली तुमची सीट तुमची ब्रँच आहे असे रिटर्न होते ती जात नाही दुसऱ्या राऊंडला परत तसंच आहे तुम्ही तीनशे ऑप्शन भरताय त्यातला जर पहिला ऑप्शन टाकला मॅन्डेटरी जर ॲटो फ्रीज मग तुम्हाला घ्यायचं आहे जर दुसरा किंवा त्याच्या पुढचा असेल तो ॲक्सेप्ट असेल तर घ्या नसेल तर परत तुम्ही तिसऱ्या राऊंडसाठी जाऊ शकताय मग पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडला तिसरा नंबरचा ऑप्शन अलॉट झाला आहे तो सुद्धा नको आहे तुम्हाला तिसऱ्या राऊंडला जात आहे तो ऑप्शन तुमचा राहील तुम्ही तिसऱ्या राऊंडला जाऊ शकताय आता मागचे दोन तीन वर्ष दोनच राऊंड व्हायचे मागच्या वर्षी तीन राऊंड झाले यावर्षी माहिती नाही आहे तीन होणार आहेत की दोन होणार आहेत त्याच्या अजून क्लॅरिफिकेशन नाही आहे जर तीन झाले तर तिसऱ्या राऊंडपर्यंत तुमचा ऑप्शन असेल जर दोन झाले तर दुसऱ्या राऊंडलाच तुम्हाला फायनल अलॉटमेंट होईल ऑप्शन फॉर्म परत तिसऱ्या राऊंड तुम्ही भराल परत तीनशे ऑप्शन आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जी सीट अलॉट होईल किंवा जी सीट रिटर्न होईल पहिल्या दुसऱ्या राऊंडमधली ती सीट फायनल असेल त्याच्या पुढे तुमचं बेटरमेंट नसणार आहे याला आपण बेटरमेंट किंवा नॉट फ्रीज म्हणतो एनी सीट अलॉटेड युअर टू ॲक्सेप्ट आता बऱ्याच वेळा असं होतं की सर कुठेतरी टूरला गेलो ट्रीपला गेलो फॅमिली फंक्शन होता लक्षात नाही माहिती नाही नेटवर्क नाही नॅचरल कॅलॅमिटीज त्यामुळे मी पहिल्या राऊंडला ऑप्शन बस भरला नाही दुसऱ्या राऊंडला भरलाच नाही माहीतच नाही काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही जरी मिस केला पहिला राऊंड दुसरा राऊंड पहिला राऊंड मिस केला तरी दुसऱ्या राऊंडला तुम्ही करू शकता किंवा दुसरा राऊंड कि जरी मिस केला तिसऱ्या राऊंडला तुम्ही परत फॉर्म भरू शकता पण दुसऱ्या तिसऱ्या राऊंडपर्यंत बरेचसे अलॉट झालेले असतात जे तुम्हाला मिळणं पॉसिबल नसतं बऱ्याच वेळा असं होतं की पहिल्या राऊंडमध्ये दोनशे ऑप्शन टाकले तरी कुठलंच अलॉट होत नाही कारण आपण ओव्हर अँबिशियस असतो जरा असं मग असं आहे का की कुठलाच ऑप्शन अलॉट झाला नाही म्हणजे दुसऱ्या राऊंडला जाता येत नाही असं नाही आहे तुम्हाला जरी ऑप्शन पहिल्या राऊंडला भरून अलॉट नाही झाला तुम्ही दुसऱ्या राऊंडला जाऊ शकता दुसऱ्या राऊंड नाही झाला तरी तिसऱ्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता ही एक खूप महत्त्वाची वेबसाईट सगळ्यांनी जसं मी एफ ई सांगितलं आहे तशीच ही एक वेबसाईट आहे ज्याच्यावरून तुम्ही सगळ्या पुढच्या गोष्टी करणार आहात सीई टी सेल डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी ज्याच्यावरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील जसं खाली दाखवले तिथे ॲडमिशन पोर्टल बावीस तेवीसच्या ऐवजी तेवीस चोवीस येईल तिथे तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या समजतील त्यानंतर एक दोन मिनटामध्ये लास्ट इयरच्या केस स्टडीज मी तुम्हाला सांगतो जे मी म्हटलं की चुका काय होतात पालकाकडून आणि काही चुका ह्या चुकून होतात पण काही हा आपल्या डेलिबरेट असणाऱ्या इंटेन्शनमुळे होतात एक स्टुडंट होता विद्यार्थी होती मागच्या वर्षी सीई टीची परीक्षा खूप लेट झाली होती त्याचं रजिस्ट्रेशन पण झालं नव्हतं पण बारावीचा रिझल्ट लागला होता त्याच्यामध्ये त्याला ई डब्ल्यू एसची मुलगी होती ती आणि त्याला कुठल्या तरी एका कॉलेजमध्ये सांगितलं की डब्ल्यू एसला पंचेचाळीस टक्के लागतात चाळीस टक्के चालत नाही त्यामुळे त्यांनी इंजिनिअरिंग सोडून दिलेलं त्याने बी एस सीला ॲडमिशन पण घेतलं होतं पण ते गोकुळ शिरगावमध्ये जॉबला होते जॉब म्हणजे अगदी मिडल याच्यामध्ये होते ते जत जात जात के आय टीवरती आले आणि आमच्या ॲडमिशन सेल ऑफिसमधून त्यांना माहिती मिळाली की चाळीस टक्के डब्ल्यू एसला इलिजिबल आहे ते त्यांनी बघितलं रजिस्ट्रेशन केलं सीई टीला त्या मुलाला ब्याण्णव मार्क्स पडले आणि के आय टीमध्ये तिला ए आय एम एल ब्रँचला ॲडमिशन मिळालं जर ही माहिती मिळाली नसती डब्ल्यू एस सी तर कदाचित ती मुलगी आता बी सी ए किंवा बी एस सी करत बसली असते दुसरी केस स्टडी जे मगाशी म्हटलं कमिन्सला त्या मुलीने ॲडमिशन घेतलं सत्त्याण्णव तिला मार्क्स होते सी ए टीला कमिन्सला तिने ॲडमिशन घेतलं पंधरा एक आठच दिवस तिथे गेली राहिली तिथलं कल्चर तिथलं वातावरण तिला ते सूट होईना परत तिथलं ॲडमिशन कॅन्सल करून दीड लाख रुपये फी आणि हॉस्टेलचे साठ हजार तसेच सोडून ते परत आले फॉर्च्युनेटली दुसरा तिसरा राऊंडून चालू होता आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आमच्या अजून शिल्लक राहिल्या होत्या फक्त इलेक्ट्रॉनिक्स ते अँड टेलिकम्युनिकेशनमधल्या त्या इन्स्टिट्यूट लेव्हलला तिने ई एन टी सीला ॲडमिशन घेतलं की जी जर तिने पहिल्या राऊंड दुसऱ्या राऊंडला भरलं असतं तर सत्त्याण्णव टक्के पर्सेंटाईला आमच्यामधली कॉम्प्युटर सायन्स ब्रँच टी एफ डब्ल्यू एसमधून मिळाली असती ज्याच्यासाठी त्यांना फुल फी भरावी लागली इन्स्टिट्यूट लेवल कोटा सुद्धा डोनेशन भरावं लागलं दुसरे एक आहे ई टीला सत्याऐंशी मार्क्स होते एक मुलगा त्याला सिव्हिल इंजिनिअरिंग एम आय टीमध्ये मिळालं पण परत तिथं गेल्यावरती कळालं इट इज नॉट टू जस्ट टेल टेल रॉग अबाउट एनी इन्स्टिट्यूट पण तिथं गेल्यानंतर समजलं की ॲक्च्युली जसं पाहिजे तसं सिव्हिल डिपार्टमेंट त्याला नाही आहे तो परत तिथलं कॅन्सल करून इन्स्टिट्यूट लेवलला सिव्हिलमध्येच त्यांनी ॲडमिशन घेतलं की जे सत्याऐंशी परत टी एफडब्ल्यूसीला त्याला मिळालं असतं एक कॅटेगरीमधली मुलगी होती जी एस सी कॅटेगरीमधली पर्टिक्युलरली पहिल्या राऊंडला तिला पुण्यामधले कॉलेज मिळालं नाव नाही सांगत तिथे त्याची फी होती आठ हजार रुपये ॲडमिशनची पण त्यांनी कंडिशन घातली की तुम्हाला आमचं हॉस्टेल कंपल्सरी घ्यावं लागेल आणि त्या हॉस्टेलचे साठ हजार रुपये पहिला भरा आणि मग ॲडमिशन आठ हजारमध्ये करा तिला कॉम्प्युटर सायन्स मिळालं होतं आता ह्या स्ट्रॅटेजीज आहेत बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये चालणाऱ्या कॅटेगरीच्या मुलांच्या त्या सीट्स नाही रिपोर्ट झाल्या की त्या इन्स्टिट्यूट लेव्हलला त्यांना डोनेशनने भरता येतात त्याच्यामुळे ती मुलगीने ते कॅन तिथले बेटरमेंट केली आणि दुसऱ्या राऊंडला तिने के आय टी टाकून के आय टीमधल्या कॉम्प्युटर सायन्सला ती आली त्यानंतर एक मुलगा त्याला एकोणनव्वद मार्क्स होते मेकॅनिकल डी वाय पाटील अकुर्डीचं जे आहे तिथे त्याने ॲडमिशन घेतलं पण परत त्याला तिकडचं सूट नाही झालेलं आहे त्यांनी अगेन्स्ट कॅपमध्ये बायोटेक्नॉलॉजी त्याचा पी सी एम बी ग्रुप होता त्याला बायोटेक्नॉलॉजीमध्ये परत इंटरेस्ट होता आणि त्याला इन्स्टिट्यूट लेवलला एकोणनव्वद मार्क्स असून सुद्धा त्याला घ्यावं लागलं एक शे म्हणजे आमच्या नगरमध्ये मी राहतो तिथलीच एक केस पंच्याण्णव त्या मुलाला मार्क्स पडले त्या पालखांचं त्याच्या अगोदर आमच्या कॉलेजवरती त्यांनी काउन्सिलिंग वगैरे घेतलं के आय टी आम्ही बघणार आहे असं झालं सी ई टीचा रिझल्ट आला पंच्याण्णव पडले म्हणजे सी के आय टीपेक्षा अजून भरपूर चांगले कॉलेजेस आहेत आपण बघूयात असं म्हणून त्यांनी ऑप्शन्स भरले आणि त्याला कराड गव्हर्मेंटचं मेकॅनिकल हे डिपार्टमेंट मिळालं आणि सगळं झालं त्यांना परत आम्ही दोन वेळा काउन्सलिंग केलं होतं ठीक आहे टाकताय भरा काही आम्ही के आय टीवरती तुम्ही जे ऑप्शन टाकताय तेच आम्ही तिथे देतो आहे आम्ही काही इन्सिस्ट करत नाही आहे आणि ते झालं मिळालं आणि आता उद्या तो कॉलेजला जॉईन होणार आदल्या दिवशी रात्री अकरा वाजता त्यांच्यावर त्या पालकांचा मला फोन सर आता घरामध्ये खूप कन्फ्युजन आहे मुलगा म्हणतो मी एकटा हॉस्टेलला राहणार नाही आई त्याला सोडायला तयार नाही आहे बाहेर इतक्या दिवस तो राहिलेला नाही आहे परत कराड गव्हर्नमेंटला मेकॅनिकलला असे असे प्रॉब्लेम आहेत आम्हाला आत्ता कळालं काहीही उपयोग नाही आहे ते तुम्ही कॅन्सल करू शकत नाही कॅन्सल केला एकदा रिपोर्ट केलेलं ॲडमिशन तर तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवलला इव्हन आमच्याकडे तोपर्यंत इन्स्टिट्यूट लेवलसुद्धा सगळा कोटाफुल झाला होता देन ऑफकोर्स त्यांना डिस्करेज करणं हे आमचं काम नव्हे एनकरेज करणं हे काम आहे त्याच्याशी थोडं काउन्सलिंग केलं दुसऱ्या दिवशी त्यांना सांगितलं हाऊ यू कॅन डू बेटर इन एनी इन्स्टिट्यूट अभ्यास तुलाच करायचा आहे वगैरे वगैरे सांगून आम्ही त्याला तिकडे गेलो त्यानंतर एक मुलगा हे बऱ्याचशा मुलांच्या मुलींच्या बाबतीत होणार आहे एक मुलगा होता त्याला बावन्न पर्सेंटायला होते सीई टीला मग त्याला के आय टीच पाहिजे होतं म्हणून त्याने के आय टीचे सगळे ऑप्शन टाकले त्याला पहिल्या राऊंडला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मिळालं मेकॅनिकल हा त्याचा आठवा ऑप्शन होता त्याला मेकॅनिकल मिळालं पहिल्या राऊंडमध्ये त्यानं येऊन कन्फर्मेशन करायच्या ऐवजी मित्रांचं आणि हे त्यांचे जे आई वडील होते त्यांनी सांगितलेल्या गोष्टी की सर आम्ही उगीच शेजारांचं ऐकलं हे पाहुण्यांचं ऐकलं ह्यानं मित्रांचं ऐकलं आणि त्यांनी बेटरमेंट केलं दुसऱ्या राऊंडला आणि बेटरमेंट करून कॉम्प्युटर सायन्स ई एन टी सी असे वेगवेगळ्या जे आजूबाजूचे कॉलेजेस आहेत त्यातले टाकले आणि त्याला ई एन टी सी आमच्याच शेजारचं कॉलेज आहे तिथलं एक ई एन टी सी ब्रँच त्याला तेवढ्या स्कोअरवरती मिळाली दुसऱ्या राऊंडला परत तो आला की सर एन टी सी मिळाला आहे पण नको तिकडं जायचं नाही मला मेकॅनिकलला घ्यायचं आहे मेकॅनिकलची त्याची सीट ऑलरेडी गेली होती तो दुसरा त्या दुसऱ्या राऊंडला एन टी सी मिळालेलं त्यानं बेटरमेंट केलं परंतु त्याला तिसऱ्या राऊंडला मेकॅनिकल मिळालं नाही कारण तिसऱ्या राऊंडला आमचा मेकॅनिकलचा ओपनचा कट ऑफ हा सत्तावन्न अठ्ठावन्न पर्सेंटायला लागला म्हणजे त्याला मिळालेली सीट ती गेली फक्त एक मोहासाठी की जो त्याला नकोच होता आपण उगीच लोकांचा ऐकून त्याने केला आणि ते मिळालं परत माघारी यायला त्याला एंट्री मिळाली नाही इव्हन ते डोनेशन देऊन ॲडमिशन घ्यायला तयार होते पण आमची मॅनेजमेंटच्यासुद्धा मेकॅनिकलच्या सीट सगळ्या भरल्या होत्या अनफॉर्च्युनेटली त्या मुलांना गॅप घेऊन यावर्षी सीई टी देऊन तो आत्ता परत के आय टीसाठी ट्राय करतोय अशा एक छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला खूप प्रॉब्लेम करू शकतात ऑलरेडी तुम्हाला व्हॉट्सअपवरून तुम्हाला मेसेज आमचे येत आहेत हा व्हॉट्सअपचा क्यू आर कोड आहे तुम्ही आहे तिथून स्कॅन केला तरी ही माहिती मिळेल प्लस के आय टीवरती आम्ही फॅसिलिटेशन सेंटर आ, आ, ओपन आहे तुम्ही केव्हाही येऊ शकता आणि माहिती घेऊ शकता नाईन टू फाईव कधी येऊन तुम्ही हे करू शकता आहे हां आणि जरी के आय टी सी ई टीचं ॲप वगैरे जरी आलं तरी के आय टीवरती आम्ही फॅसिलिटेशन सेंटर चालू ठेवतो आहे तुम्ही केवून त्या सगळ्या गोष्टींची माहिती के आय टीवरती घेऊ शकताय आमचे सगळे स्टाफ तुमच्यासाठी माहिती देण्यासाठी दे दे तिथे असतील थँक्यू व्हेरी मच क्वेश्चन आन्सर सेशन आहे अजून तुमचे जर काही प्रश्न असतील तुम्ही ऑलरेडी दिलेले आहेत त्यातले काही सिलेक्ट प्रश्न आहेत ते प्रश्न आपण आता स्टेजवरती घेऊयात आय रिक्वेस्ट डॉक्टर सौरभ जोशी सर टेकोळे सर अँड आवर डायरेक्टर सर टू बी ऑन द स्टेज टू ॲड्रेस द डाऊट्स आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व पालक जे आमच्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत पालक व विद्यार्थी या सर्वांचे के आय टी कॉलेजच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात प्रत्येक वर्षी एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा कार्यक्रम आम्ही घेतो यासाठी प्रेरणा देणारे आमचे संस्थेचे सर्व विश्वस्त यांचे मी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमातून अचूक माहिती तुम्हाला मिळावी यासाठी आमचे प्रयत्न करणारे डायरेक्टर सर डॉक्टर मोहन ओरोटी सर आमची पूर्ण ॲडमिशन टीम कॉर्डिनेटर महेश शिंदे सर सौरभ जोशी सर व इतर सर्व या कार्यक्रमासाठी कष्ट घेत होते या सर्वांचे मी आभार व्यक्त करून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो पण मला असं वाटतं की हा आजचा आभारचा कार्यक्रम म्हणजे तुमचा आणि के एक नातं एक तयार होईल आणि ते पुढं चालू होईल एवढी अपेक्षा व्यक्त करून मी तर थांबतो पण तुमच्या जे काही शंका असतील त्यांची उत्तर देण्यासाठी आम्ही बाहेर उभा आहे तुम्ही बाहेर येऊन तुमचे जे काही पर्सनल डाऊट असतील ते विचारा त्याचबरोबर कॉलेजमध्ये आमचं काउन्सिलिंग सेशन सुरू आहे तेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ते येऊन प्रत्येक टेबलवर येऊन तुमच्या प्रत्येक ब्रँचेसची माहिती मिळवा तुम्हाला माहिती मिळेल कॉलेज तुम्हाला फिरून आम्ही दाखवलं जाईल तुमच्या जे काही शंका असतील त्याची उत्तर दिली जातील उद्यापासून तुम्ही कॉलेजवर येऊ शकता तुम्हाला सर्व माहिती मिळेल आत्ता कुणाला काय डाऊट असेल तरीही आम्ही बाहेर उभा आहे आमचे सर्व कमिटी मेंबर्स आहेत तुम्ही बिंदास् तुमचे काय डाउट्स असेल ते विचारू शकता पुन्हा एकदा केआयटी कडून आभार व्यक्त करून आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद